नाम समर्थ सर्वान सप्रेम नमस्कार। रामकथा सुरू करण्यापूर्वी आपण अर्धा पाऊण मिनिट डोळे मिटून शांत बसूया आणि कथेला आरंभ करूया। श्री मंगलमूर्ती मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे
कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा यह पृथ्वी हर वारणाय दिविजय सम्रार्थितश्चिन्मया संजातः पृथ्वी तले रविकुले माया मनुष्यो व्यवहा निश्चक्रम हत राक्षसः पुनरगाद ब्रह्मस्वमाद्यं स्थिराम कीर्तिं पापहराम विधाय जगताम तञ्जानकीशं भजे विश्वोद्भव स्थिति लयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्य मूर्तिम् आनंद सान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदित तत्त्वमहं नमामि धीरं धीरं धरित्रीं पदकमलमुखन्याससत्क्रीडयन्तं निष्काणैर्नाशयन्तं निखिलकलिमलं तारिजैः कङ्कणानां गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसैराघवं संस्मरन्तं सङ्गीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमिवीरं कल्याणानान्निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम भवानीशङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणं याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धास्वान्तस्थमीश्वरम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता भक्ता श्रीरामसमर्थ 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 जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ मराठवाडा मित्र मंडळाचं हे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय यातल्या आंतरविद्या अभ्यास केंद्र आयोजित जिज्ञासा 2023 या उपक्रमाद्वारे आपल्यापर्यंत भारतीय परंपरेची जी पूर्वीची विचारसरणी होती त्याबद्दल थोडं मार्गदर्शन मिळावं या हेतून डॉक्टर प्रतीक सरांनी आणि त्यांच्या टीमनी ही छोटीशी रामकथा आयोजित केली आहे। आणि या रामकथेद्वारा पूर्वी भारतामध्ये किंवा जगामध्ये काय पद्धती होती आणि आजचा त्या लॉशी आजच्या जीवनसरणीशी त्याचा काही संबंध जोडता येतो का आणि इतिहासातून काही शिकता येतं का याचा थोडासा अभ्यास करायला आपण इथे बसलेलो आहोत। पूर्वीच्या काळी मठमंदिरातून ज्या प्रकारे कार्यक्रम केले जायचे त्या कॉस्ट्युममध्ये आम्ही सगळे बसलेलो आहोत। कसं असायचं पूर्वी मठातून मंदिरातून? आज जसे कॉन्फरन्स हॉल्स असतात तसे पूर्वी मठमंदिरं म्हणजे सांस्कृतिक विचारांचे देवाणघेवाण केंद्र, बरं का? आजची मंदिरं डोक्यातनं काढून टाका, आज मंदिरं याचा अर्थ काय झालाय? लाइटिंग लावायचं आणि पावत्या करायला माणूस बसवायचा। अशी मंदिरं पूर्वी नव्हती। आपल्याला माहिती असेल पूर्वी मंदिरासमोर पेटी ठेवलेली नसायची, पैसे ठेवायला पेटी नाही, पैसे ठेवायचे नाही। हां, तिथे अभिषेक काय करायचा असेल तो मारुतीला करा। पूर्वी मंदिराला दारं नसायची, म्हणजे धर्मशाळेसारखा मनुष्य पांतस्थ कुठलाही तिथे राहायचा दोन दिवस आणि निघून जायचा, त्याला जा असं सांगायची वेळ यायची नाही, राहा असं सांगायला लागायचं। आणि इथे गावातल्या लोकांनी कुणाच्या घरी जर जमायचं झालं ना तर त्यांचं ज्यांच्याशी जमत नाही ना ते लोक येत नाहीत ऐकायला, म्हणून मंदिरात जमलं, मंदिरात सगळ्या गावातले लोक येतात। ही पूर्वी पद्धती होती, बरं का? मशीद असो चर्च असो नाही तर मंदिर असो कन्सेप्ट एकच आहे, एकदा पक्क करून टाकायचं म्हणजे डोक्यात कुठलं किलमिश जळमट राहत नाही।
मशिदीमध्ये जाऊन प्रार्थना करायची, नमस्कार करायचा आणि कुराणाबद्दल किंवा आपल्या धर्माबद्दल लोकांनी चर्चा करायला बसायचं. काय सांगितलंय बुवा, जुन्या कुराणात काय सांगितलंय आणि नंतर मोहम्मद साहेब झाले त्यांनी काय काय मुद्दे सांगितले याबद्दल थोडी चर्चा करूया आपण. किंवा जुना करार आणि नवा करार जो आहे बायबलचा, जिझस क्राईस्टच्या आधी पण काही होतं ना, त्यावेळेला काय चिंतन होतं आणि नवीन करारामध्ये जिझसनी काय सांगितलं, काय नवीन विचार दिले याबद्दल चर्चा करायला, त्या म्हणूनच चर्च म्हणायचं त्याला. असं गंमत सोडून द्या. असं मंदिरात बसायचं आणि आपल्या भागामध्ये जे साधू संत झाले, ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील किंवा संत असतील, त्यांनी जगाच्या कल्याणाकरता काय विचार सांगितले हे ऐकायला श्रद्धेने बसायचं. बरं, पूर्वीच्या काळी देव मानायचा किंवा नाही मानायचा यात माणसं फार अडकायची नाहीत. पूर्वी एक शब्द होता, आपल्याला माहिती असेल कदाचित, आप्तवाक्य प्रमाण. जुना शब्द आहे जरा. आप्तवाक्य प्रमाण म्हणजे आईनी सांगितलं म्हणून ऐकायचं, वडिलांनी सांगितलं म्हणून ऐकायचं. याला आप्तेचा अर्थ नातेवाईक, आपला. आप्त म्हणजे आपला. आजोबांनी सांगितलं म्हणून ऐकायचं. तसं पूर्वीच्या काळी पद्धत होती की फार आपली बुद्धी नको त्या गोष्टीत चालवायची नाही, कारण पूर्वीच्या लोकांनी चालवलेली आहे ती. आपण ती कथा ऐकली असेल, आपण हे रामायणात ऐकणारच आहोत की ज्यांनी या लाईटचा शोध लावला त्या टीममधला मुख्य एडिसन, याची प्रसिद्ध कथा आहे की तो एकदा रेल्वेने प्रवास करत होता आणि बायबल वाचत होता. त्याच्यासमोर एक नास्तिक शिक्षक बसले होते. ते देवबी मानत नाही अशा मताचे होते. देर इज नो गॉड, काही प्रश्न आम्ही काही संबंधच नाही असा अशा मताचा आजही लोक आहेत ना. त्यांनी पाहिला 50 मनुष्य, 40 मनुष्य, म्हणजे तरुण मनुष्य, हे बायबल वाचवण्यात वेळ घालवतोय. म्हणून त्यांनी सांगितलं बायबल बाजूला ठेव. आणि जेवढा काही तासाभराचा प्रवास होता त्यात त्याचं ब्रेन वॉशिंग, वॉशिंग म्हणण्यापेक्षा घाण करण्याचा प्रयत्न केला. वॉश म्हणजे स्वच्छ होतं खरं. हां, आणि काहीतरी वेड्यासारखं काय करतोयस, अरे चांगला सायंटिस्ट तो, मोठा हो, महान हो, हे तू काय करतोयस, बायबलमध्ये काय वेळ घालवतोयस, नको त्या गोष्टीत. तुम्ही तरुणांनी काय काय केलं पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारचे शोध लावले पाहिजेत किंवा लावलेले शोध कसे आपण उपयोगात आणले पाहिजेत याबद्दल त्यांनी एक छोटंसं व्याख्यान दिलं आणि आपलं कार्ड दिलं आणि नंतर मला येऊन भेट असं त्या समोरच्या, त्यांना माहिती नाही की तो एडिसन आहे. मग त्या आणि तुझ्याकडे कार्ड आहे का म्हणाले. त्यांनी पण आपलं कार्ड, व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि ते त्यांनी पटकन पॅन्टमध्ये ठेवलं, खिशामध्ये ठेवलं आणि आपलं स्टेशन आलं म्हणून तो उतरला. आणि नंतर ते कपडे त्यानं धुवायला टाकाय करता म्हणून पॅन्ट अशी मोकळी केली आणि ते कार्ड खाली पडलं आणि त्याच्यावर लिहिलं होतं मिस्टर एडिसन. अरे बापरे म्हणले, हा मोठा सायंटिस्ट आहे आणि तोही बायबल वाचत होता, बावळट पण आहे हा, नको त्यात वेळ चाललाय त्याचा. असा विचार करून अजून पुढचं काही क्लास घेता येतो का त्याचा, असा विचार करून तो जो शिक्षक होता तो त्या एडिसनच्या प्रयोगशाळेमध्ये गेला, लॅबोरेटरीमध्ये गेला. आणि मोठी लॅबोरेटरी आहे, आपण एडिसन वाचला असेल थोडासा, बाकी आपल्याला त्या वादात जायचं नाही बरं का, कुठल्याही सायंटिस्टमधल्या कुठल्याही वादात, ओपन आयमरच्या वादात जायचं नाही. त्यातलं काय चांगलं घ्यायचं आणि पुटकन पुढं जायचं. एडिसननं ते कुणाकडनं घेतलं, मग त्याचा अधिकार होता का वगैरे वगैरे, तिकडे आपल्याला जायचं नाही. तर त्या एडिसनच्या प्रयोगशाळेमध्ये तो जाऊन पोहोचला. एडिसननं अर्थातच स्वागत केलं. लक्षात होतं ही माणसं फार लक्षात राहतात असे लोक, देव नाही वगैरे म्हणणारे पटकन. आणि ते काल माहिती नव्हता उदयनिधी, पटकन आज माहिती झाला की नाही असं ते होतं. म्हणजे जे पॉप्युलर आहे त्याच्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह बोललं की तो मनुष्यही पॉप्युलर होऊन जातो. म्हणून त्या शिक्षकाचं स्वागत केलं, बसा वगैरे सांगितलं. आणि एडिसनला त्यांनी प्रश्न विचारला की ही लॅबोरेटरी तुम्ही किती दिवसात डेव्हलप केलीत, म्हणजे 2 लागली, 4 लागली. तर म्हटलं नाही, मी इथं आलो तेव्हा ही बिल्डिंग तयार होती, टेबल मांडलेले होते, सगळ्या प्रकारची इलेक्ट्रिकची ही सगळी साहित्य तयार होते, मी आलो प्रयोगाला सुरुवात केली. म्हटलं असं कसं शक्य आहे, शक्यच नाही असं काही असणं. कुठलीही गोष्ट डेव्हलप व्हायला ही शाळा बांधायला, हे कॉलेज बांधायला काहीतरी वर्ष लागली असतील की नाही. आपण आत्ता ज्या खुर्चीमध्ये बसलेले आहात, नी फरशी स्वच्छ आहे, याला काहीतरी काळ गेलाय की नाही. आज ही फरशी रोज दर 2-8 काय असेल ती पुसावी लागते की नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये कुणीतरी करता असावा लागतो तरच कार्य उभं राहतं, हा नियम आहे जगाचा.
काहीतरी काय बोलताय, मी इथं आलो प्रयोगाला. तुम्ही कोणाला काम दिलं होतं का एखाद्याला? एडिसनला त्या शिक्षकांनी प्रश्न विचारला, त्या टीचरनी, तुम्ही कोणाला काम दिलं होतं का? तर म्हणाला काम बीम नव्हतं दिलं, मी इथं आलो आपोआप सगळं निर्माण झालं आणि मी एकदम प्रयोगाला सुरुवात केली. त्याच्या लक्षात आलं शिक्षकाच्या की खेचतोय हा. तर म्हणला दिस इज इम्पॉसिबल, अशक्य आहे ना. कुठलंही काहीही गोष्ट निर्माण करायकरता कुणीतरी निर्माता लागतो आणि काहीतरी साहित्य लागतं. दोन गोष्टी लागतात लक्षात घ्या, एक लाकूड लागतं आणि एक सुतार लागतो, तर खुर्ची तयार होते की नाही. दोन कर्ते प्रत्येक ठिकाणी असतात, एक कारण, दोन कारणं प्रत्येक ठिकाणी असतात. वेदांताच्या भाषेत एक असतं ते उपादान कारण आणि एक असतं ते निमित्त कारण. कार्यापेक्षा वेगळा राहतो त्याला निमित्त कारण म्हणतात आणि कार्यातच अनुस्यूत असतो त्याला उपादान कारण म्हणतात. लाकूड हे खुर्चीमध्ये आहेच आहे, लाकूड हे खुर्चीचं कारण आहे, पण ते खुर्चीला सोडून राहू शकत नाही, त्याला म्हणतात उपादान कारण. नुसते शब्द ऐकून घ्या, ज्यांना सवय नाही त्यांना एक परत कधी ऐकायला मिळतील माहिती नाही, पण कानावर न जाऊ द्या. आणि त्या खुर्चीपेक्षा वेगळा राहतो पण त्याच्याशिवाय खुर्ची निर्माण होत नाही, त्याला म्हणतात निमित्त कारण. आपण बोलताना बोलतो ना मी काय हो, नुसता निमित्त आहे हो, म्हणजे वेगळा आहे असा अर्थ. त्या टीचरनी प्रश्न विचारला, दिस इज इम्पॉसिबल. मग एडिसन एक वाक्य बोलला की छोटीशी ही प्रयोगशाळा निर्माण करायला कोणीतरी लागतो, याबद्दल तुमची श्रद्धा आहे सर, पण एवढं मोठं विश्व एका नियमाने चालणारं, पृथ्वी त्याच वेगानं स्वतःभोवती फिरती. पृथ्वीवरचा दिवस जो आहे ना तो 24 तासांचा आहे, शुक्रावरचा दिवस 244 दिवसांचा आहे. बरं का, एक दिवस 244 दिवस म्हणजे भारतात आपल्या पृथ्वीवरचे, आपण आता जिथे आहोत ना, असे 244 दिवस झाले की तिथला एक दिवस होतो शुक्रावरचा, कारण तो स्लो फिरतोय आणि त्याच्या कमी वेळात तो सूर्याभोवती फिरतोय. तिथलं वर्ष आहे ते 223 दिवसांचं आहे, म्हणजे तिथलं वर्ष हे दिवसापेक्षा लहान आहे. कळतंय का? आहे ना म्हणाला हे. हे फक्त आपल्या एका सूर्यमालेबद्दल नव्हे, अशा अनेक सूर्यमाला ज्या आपल्या गॅलेक्सीमध्ये आहेत, अशी गॅलेक्सी आणि अशा हजारो गॅलेक्सीज निर्माण करणारं कोणीच नसेल का सर? एडिसनचं प्रसिद्ध वाक्य आहे, वेअर इज द क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. वेअर इज क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. कुणीतरी एक असा करता असला पाहिजे की ज्यानं हे विश्व निर्माण केलं असलं पाहिजे. मी कशाकरता बोलतो हे सगळं? हा विचार जर वैज्ञानिकांनी आधीच करून ठेवलेला आहे, संतांनी ऋषींनी आधीच करून ठेवलेला आहे, तर त्याकरता परत नवीन वेळ नाही घालवायचा. ह्याच्या पुढचं संशोधन आपण करायला पाहिजे. या गोष्टीवर श्रद्धा असणारे लोक ज्या काळात होते तो काळ रामायणाचा काळ आहे. आणि परिणाम, त्यावेळची कुटुंब व्यवस्था कशी होती, त्यावेळची शासन व्यवस्था कशी होती, त्यावेळची वेपन्स कशी होती, याचा थोडासा आपण अभ्यास करूया. कुटुंब व्यवस्थेचं अगदी सोपं परिमाण सांगितलंय. कुटुंबामध्ये पूर्वीच्या काळी सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या कर्तव्यामध्ये तत्पर राहायचं. भारतीय संस्कृती ही कुटुंबामध्ये असेल, समाजामध्ये असेल किंवा राष्ट्रामध्ये असेल, हक्काची भाषा शिकवणारी नाही तर कर्तव्याची भाषा शिकवणारी. जस्ट इमॅजिन की ट्रॅफिकमध्ये ज्यानं त्यानं आपलं कर्तव्य सांभाळलं तर ट्रॅफिक जाम होईल का? सिग्नलनी जर ट्रॅफिक कंट्रोल करता आला असता तर आत्तापर्यंत झाला असता की नाही? म्हणून भारतीय कुटुंब व्यवस्था सुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा स्वतःला, ज्याला मायक्रो मॅनेज म्हणतो आपण ना, याच्या करण्याकरता एक महत्त्वाचा आग्रह करते की आपण सेल्फ डिसिप्लिन असलं पाहिजे, स्वयंशिस्त असली पाहिजे. तो काळ असा आहे की सगळेजण स्वतःच्या कर्मामध्ये प्रामाणिक आहे. एक छोटीशी गोष्ट आपण घ्या की जानकी देवींनी वनात जावं असं काही काहींनी मागितलंय का? नाही, तू पण गेलं पाहिजे. आणि आजची सीता गेली असती का? आजचा काळ आणि तो काळ जाणत असताना आपल्याला त्या काळात जाऊन विचार करायला पाहिजे की सगळेजण सेल्फ डिसिप्लिन नसायचं. काही काहींना नुसतं एवढंच म्हणायचा अवकाश आहे की नवपंचच वर्षाणि रामो भवतु तापसः चिराजन चिराजिन धरो धीरो
अंगावरती वल्कल धारण करून रामानी वनामध्ये जावं असं कैकेयीनी म्हटल्यावर रामराय संध्या दुपारपर्यंत नेसून आले ते। थोडा आजचा काळ आणि तो काळ आपण अंदाजानं तरी, आज जर एखाद्या रामाची सीता पळवली तर राम जाऊन त्याचं रावणाला मारू शकेल का? आज आधी त्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल, आजच्या रामाला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल आणि पहिल्यांदा पोलीस म्हणतील ही तुमची बायको होती आधी प्रूव्ह करा। आजच्या या काळामध्ये आपल्याला त्या काळाचा विचार करत असताना केव्हा तरी हा काळ सोडला पाहिजे, तो काळ धरला पाहिजे की त्या काळात प्रत्येकच जण सेल्फ डिसिप्लिन होता, प्रत्येकाला ही कुटुंबाची जबाबदारी माहिती होती, प्रत्येक जण। आपल्याकडे डिवोर्स हा शब्द नाही माहिती आहे का आपल्याला? डिवोर्स या शब्दाला आपल्याकडे संस्कृतमध्ये शब्दच नाहीये। तुम्ही म्हणाल बाबा घटस्फोट, तो तुम्ही तयार केलेला शब्द आहे। कारण एकदा विवाह झाला की त्या दोघांनी एकमेकांच्या करता जीवन समर्पण करायचं ही अपेक्षा आहे, मंत्रच आहे तसे। काल मी त्यातला एक मंत्र सांगितला, साम्राज्ञी श्वशुरे भव। त्या सासूरवाडीला गेल्यावर तिथे तू साम्राज्ञी हो, म्हणजे सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर तुझी सत्ता चालू देत। सत्ता कधी चालते? ऑर्डर करून चालत नाही, त्यांचे हृदय जिंकायला पाहिजे। मी अशा अनेक घरात जातो, त्या घरामध्ये सासूबाई सांगतात, बुवा ही आमची सून नाही, हे आमचं सोनं आहे। विचारला सूनबाईंना प्रश्न कसं काय, ते म्हणले बुवा पहिल्यांदा 3-4 वर्ष मला याला खपावं लागलं, काय कोणाला हवंय नकोय, चहा पाणी अमकं तमकं, या बारीक बारीक गोष्टी मी इतक्या सांभाळल्या, आजही सांभाळते, पण आज मी त्यांच्या हृदयात जाऊन बसले। एकदा आपलेपणा स्थापन झाला ना, एक साधा मुद्दा बघा ना, मुलीनं आईला काही बोललेलं चालतं की नाही हो, मग सासूला बोललेलं का चालत नाही? एकमेव कारण आहे, त्या सासून तिला आपलं मानलेलं नाहीये, ती परकी आहे असं जोपर्यंत असं वाटतंय हा मनाचा प्रश्न लक्षात घ्याल। म्हणून पूर्वीच्या काळी सायकोलॉजीचा खूप नीट विचार केला जात असे। दोन देहांचं एकत्रीकरण येणं महत्वाचं नाहीये, दोन अंतःकरणांचं एकत्रीकरण झालं पाहिजे ही अपेक्षा। आणि म्हणून मंत्र सुद्धा आपण विवाहातले वाचून बघा, दोन अंतःकरण एकत्र झाली पाहिजेत। देह एकत्र राहताच ना हो भांडत भांडत आयुष्यभर, आता कुठं जाणार इतक्या 80 वर्ष, कुठं जायचं वेगळं, राहू द्या, आता राहू या अर्थ नाही आहे। आणि याकरता मी काल थोडे मुद्दे सांगायचे राहिले, कुटुंब व्यवस्थेमध्ये रामायण काल असेल किंवा त्यापूर्वीचा काळ असेल, त्रेतायुगाच्या आधी कृतयुग आहे तो काळ असेल, त्या काळात विचार केला गेला की विवाह संस्था म्हणजे आहे काय? वासनांच्या पूर्ती करता विवाह नाही आहे, वासनांची पूर्ती कधीच आपली होणार नाहीये, लक्षात घ्या। कितीही वर्ष आपण खात पित राहिलो तरी आता काही नको असं वाटणार आहे का कधी? पोट चांगलं असेल तर, पोट बिघडलं म्हणून नको वाटणं सोडून द्या, पोट चांगलं आहे तरी मला काही नको, आता तृप्त आहे मी असं वाटेल का कधी? हा विचार पूर्वीच्या ऋषींनी केलाय की इंद्रियांच्या पातळीवरचं सुख घेऊन तृप्त झाला असा एकही महापुरुष या जगात नाही। माझे गुरुजी नेहमी सांगतात, समर्थांची ओवीच आहे त्याच्यावरती ते बोलतात, की प्रपंच हा दुःखमयच आहे, म्हणजे स्ट्रगलिंगच आहे, दुःखच आहे, तो विचार आणि सुखाचा करायचा असतो। एक इमॅजिन करा की माझ्यावर प्रेम करणारा माझा नवरा आहे, जीव टाकणारा माझा नवरा आहे, ही गोष्ट पत्नीला आतून आनंद देते का वरवरचा आनंद देते? बोला, काहीही वेळ आली तरी माझी पत्नी माझ्याकरता धावपळ करणार आहे, माझी आहे ती। इथे देहावर सत्ता आहे का मनावर सत्ता आहे? बोला, देहावरच्या सत्तेला फार मानत नाही। आज कसं देहाला आपण अति महत्व दिलं आणि त्याचा परिणाम देहाच्या पातळीवरचीच सुख दुःख बस, आणि म्हणून दोघांच्यातलं आकर्षण काही वर्षानंतर कमी होतं, याचं कारण देहाच्या पातळीवरचा आजचं व्यवस्था विचार करते। पूर्वीच्या काळी मनाचा विचार केला जात असे। 90-90 वर्ष परकीय लोक आपल्याकडे बघून का आश्चर्यचकित होतात, तुम्ही एका स्त्रीबरोबर आयुष्यभर कसं राहू शकता हो असं म्हणतात ते, किंवा तू एका पुरुषाबरोबर कशी राहू शकतेस ग? याचं कारण आपल्याकडे मन जुळवण्याची व्यवस्था आहे। आपण ती प्रसिद्ध गदिमांचं पद ऐकलं असेल, जेथे राघव तेथे सीता, एक चरण म्हणतो
म्हणजे संगीताचा आनंद आपल्याला घेता येईल. की जेव्हा रामरायांना सांगण्यात आलं मध्यम मध्यम की तुम्हाला वनात जायचंय, तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. आदल्या दिवशी सांगण्यात आलं की राज्याभिषेक आहे दुपारी, आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या दरम्यान सांगण्यात आलंय. सांगण्यात आलं म्हणजे जेव्हा तिथे रामराय गेलेत कैकेईच्या महालात, तेव्हा दशरथ महाराज असे खाली पडले होते. कैकेई अशी बसली होती, मान्य करा तुम्ही म्हणणं, तुम्ही पूर्वी कमिटमेंट दिलेली आहे, दोन सह्या दिलेल्या आहेत त्या चेकवरती, आज मी त्या चेकवर अमाऊंट टाकतीये. बर, तिच्या लक्षातही नव्हतं, ते मंथरीने लक्षात ठेवलं होतं. बनेल माणसं फाईल फार सांभाळून ठेवतात. काही काहीच्याही लक्षात नाही आहे. तो प्रसंग इतका गंभीर आहे की दशरथ महाराजांनी सुरुवातीला सांगितलं, नाही हो असं नको करू, मी भरताला राज्य देतो, पण रामाची काय चूक आहे, काय कारण आहे म्हणून त्याला वनात पाठवायचं सांगा. काही कारण नाही आणि अमक्या अमक्याला जेलमध्ये घाला, कसं वाटेल आपल्याला? हे ऐकून तरी घेऊ का आपण? काही कारण नाही आहे, यांनी काही गुन्हा केला नाही आहे आणि तरी याला जेलमध्ये घाला, म्हणजे आजच्या कायद्याप्रमाणे सुद्धा चुकीचं आहे ना हे. काय रामांचं चुकलंय काय मला वाटतं म्हणून? दशरथ शेवटपर्यंत मान्य करत नाहीत. वर्णन आहे की पहाटेच्या वेळेला दशरथ महाराजांनी कैकेईचे पाय धरले, पायावर डोकं ठेवलं आपल्या पत्नीच्या आणि सांगितलं, कैकेई मला मरताना तरी आनंदात मरू दे ग, राम जर गेले तरी मी मरणार आहे, तू विधवा होशील चालेल. हट्टाला पेटली एखादी व्यक्ती म्हणजे कशी वागते, मला तो प्रसंग रंगवायचा नाहीये, पुढच्या प्रसंगाकरता हे चार वाक्य आवश्यक होती म्हणून मी तो बोललो. आणि पहाटेच्या वेळेला सुमंत्र आले आणि हाक मारली, राजा उठलास का, राज्याभिषेक आहे ना, आवरलं का तुझं? आणि येऊन पाहतात तर ते असे खाली, म्हणजे काही नव्हतं, खाली असे पडलेले आणि अवस्थ काय. दशरथ महाराजांच्या जीवनात प्रसंग असा आलाय की आता जर मी भरताला राज्य सिंहासन दिलं आणि रामाला वनात पाठवलं तर मी राजकीय जीवनात खोटा पडणार आहे. पण काल मी संसदेत जाहीर केलंय अमका अमका राज्याभिषेक उद्या आहे, आणि आज जर मी संसदेत जाऊन म्हणलो माझी बायको म्हणते असं करू नका, तर त्या राजावर महाअभियोग चालू शकतो. तुमची बायको तुमच्या घरी, तुमचे नातेवाईकांना इथे इंटरफेअर करून देऊ नका, चालणार नाही तसं, कुणीच मान्य करणार नाही. सामान्य माणसानं मान्य केलं नाही हो, मोठे लोक काय मान्य करतील, सामान्य लोकांनी सुद्धा कैकेईला सुनावलंय, साध्या लोकांनी सुद्धा. ही ताकद होती त्यावेळेला या साध्या लोकांची, सामान्य नागरिकाची शक्ती होती. खोटा पडणार मी वैयक्तिक या जीवनात, राजकीय जीवनात, आणि जर कैकेईचं म्हणणं मान्य केलं नाही तर मी वैयक्तिक जीवनात खोटा पडणार. आणि पूर्वीच्या काळी माणसं खोटा पडेन या गोष्टीला फार घाबरत असत. मी जीवनात नेहमी सत्यवादी असेन असा प्रत्येकाचा आग्रह असायचा, नुसता बोलण्याच्या पातळीवर नव्हे. प्रत्येक जण जपायचा कशाला, तर आपल्या स्वतःच्या कीर्तीला जपत असे. कीर्ती, माझ्याबद्दल सज्जन लोक काय म्हणतील याचा विचार पूर्वी केला जात असे. आणि सोते हो, रामानी येऊन पाहिलं, सुमंत्र आले, सुमंत्रांनी हाक मारली, राजांनी सांगितलं बोलावून आण रामाना, रामराय आले. आल्याबरोबर ताबडतोब त्यांनी आपल्या वडिलांना उचललं आणि मंचकावर ठेवलं, डोक्याशी बसले आणि विचारपूस करू लागले. वडील सतत रडत होते आणि बेशुद्ध होत होते, आपण हा प्रसंग पाहिला आहे रामानंद सागरांच्या सिरीयलमध्ये. तेव्हा कैकेई जवळ जाऊन रामानी प्रश्न विचारला, आई झालं काय? तेव्हा कैकेईनी इतकं कॅज्युअली सांगितलं, अरे काही नाही रे रामा, विशेष काय, विशेष नाही, अमक्या अमक्या युद्धामध्ये मी दोन वर मागितले होते बाबांना, ते आज मागितले, ते त्यावेळेला देतो म्हणले होते, कमिटमेंट त्यांनी तेव्हा दिली होती, आता मी फक्त म्हणाले तर ते इतके अगदी अस्वस्थ होण्याची काही गरज आहे का? रामांच्या लक्षात आलं, जो काय घोटाळा आहे तो इथं आहे. आणि प्रभूंनी काय सांगावं,
28 वर्षाचे होते बरं रामाराय देव, 27-28 वर्षाचे वय असेल. रामाराय म्हणाले, आई मला माहिती नाही त्या दोन वरामध्ये काय आहे, पण त्यात जर माझा काही संबंध असेल तर मी तुला शब्द देतो की ते तुझे दोन वर मी पुरे करेन. आणि तिने सांगितलं, भरता लागी द्या सिंहासन. हे ऐकल्यावर पहिल्या क्षणाला रामरायांची रिॲक्शन काय असेल? रिॲक्शन हा आपला स्वभाव असतो, लक्षात घ्या. रिॲक्ट नंतर आपण स्वतःला ऍडजस्ट करून घेतो. पहिल्या क्षणाला आपल्या मनात जे येतं आपण जे वागतो ना ती आपली योग्यता असते. नंतर ते कसं काय सरांना वाटेल असं बोलणं बरं नाही, मार्कावर परिणाम होईल त्याचा, हे नंतर स्वतःला आपण मॅनेज करतो. पण पहिल्यांदा म्हणत होतो चा. आमच्याकडे एक बुवा आहे, ते म्हणले मारीची बिस्किट आणि चहा हे दोन्ही एकत्र केलं की एक शिबी तयार होते म्हणे. असं मनात येत याचा अर्थ माझी योग्यता ती आहे. भरताला सिंहासन द्या म्हटल्या क्षणाला रामराय आनंदले, आई माझ्या मनातलंच मागितलंस तू. हे आमच्या चौघांचे जन्म बरोबर झाले, शिक्षण बरोबर झाली, लग्न बरोबर झाली, आणि असं असताना सुद्धा मला एकट्याला राज्याभिषेक का असं मला वाटत होतच. उत्तम केलंस तू, माझ्यापेक्षा भरत चांगलं राज्य करील. किती विशाल चित्त असायला पाहिजे विचार करा. माणसं रिफिल देत नाही, तो पेन देत नाही दुसऱ्याला. पेन पेन बँकेत तर पेन त्या पेनाला दोरीला बांधूनच ठेवतात ते. एका क्षणात हो म्हणाले. दुसरा वर काय बोल आई. सप्त सप्त च वर्ष आणि रामो भवतु तापसा, 7 × 14 वर्ष तू वनात जावस. रामाराय आनंदले, अग विश्वामित्रांच्या बरोबर मी अनेक दिवस राहिलोय, त्यामुळे मला ऋषीमुनींचा सहवास अतिशय आवडतो. हे ऋषीमुनी म्हणजे मोठ्या मोठ्या ज्ञानाचे एन्सायक्लोपीडिया असतात. आत्ताचा शब्द वापरतो फक्त. असे कोश असतात हो एक एक ऋषी, म्हणजे काय त्यांच्याजवळ नॉलेज असतं कल्पना आहे का आपल्याला? हे साधू आपल्याला दिसतात साधे, हिमालयात दाढीवाले भस्म लावलेले, काय काय आयडिया असतात माहिती का त्यांच्याकडे? एक पुण्यातले कोलटकर नावाचे गृहस्थ हिमालयात गेले होते एकदा, आणि त्यांना काहीतरी लागलं पायाला हाताला लागलं, कोणीच नव्हतं, एक साधू होता. साधू म्हणला काय झालं इकडे? त्यांनी गुडघ्याला एक औषध लावलं, थोड्या वेळात ती जखम बरी झाली. त्या कोल्हटकरांनी प्रश्न विचारला, काय होते, कसं काय तुम्ही ते केलं? ते म्हणले काय नाही, 10-12 वनस्पती एकत्र कराव्यात, त्यात लोणी घालावं, अमुक करावं, तमुक करावं, ह्याचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला घेऊन कोल्हटकर पुण्यात आले आणि त्यांनी कैलास जीवन काढलं. एक छोटासा फॉर्म्युला दिला, त्याच्यावर कंपन्या चालल्यात. हे इन्सायक्लो हे लक्षात ठेवायला आयुष्यभराकरता. ही दिसताना मंडळी साधी दिसतात, पण काय त्यांच्याजवळ आयडिया असतील माहिती नाही. आणि रामराय म्हणाले, विश्वामित्रांच्या बरोबर मी राहिलोय, मला साधूंच्या बरोबर राहायला आवडतं, तू माझ्या मनातलं मागून घेतलं. मला राज्य चालवण्यापेक्षा साधूंच्या बरोबर राहायला जास्त आवडेल. दशरथांनी विरोध केलाय, नको रामा असं करूस. बाबा मी असा जातो आणि हरणाचं पिल्लू धावत येतं असा 14 वर्षांनी असा परत येतो. दुःखाचे दिवस सहज निघून जातात, वाक्य लक्षात ठेवायचं आयुष्य. फार काळ थोडा असतो बरं का तो स्ट्रगलिंग पिरियड. एक सोपं वाक्य सांगू का, संकट कशी असतात माहिती आहे? रुईच्या कापसाच्या मोठ्या गादीसारखी असतात. रुईचा कापूस माहितीये ना, रुई कापूस दिसताना ती गादी इतकी मोठी दिसते हो, उचलली की हलकी आहे हो अगदी, उचलेपर्यंत असं वाटतं की फार जड असेल. हे वाक्य तरुणांनी कायम लक्षात ठेवावं. रामराय सांगतायत, असा जातो आणि असा परत येतो. आणि रामराय आईला भेटायला आले, अर्थातच कौसल्या कोसळली. वाईट वाटणार आहे आपल्या आईला, किती वाईट वाटेल आपल्याला थोडंसं कमी जास्त झालं तर. तेव्हा आईला समजावून सांगितलं, आता बाबांना सगळ्यात जास्त गरज तुझी आहे, त्यांना कोण सांभाळणार? मला खात्री आहे कैकेयीचा त्याग करणार आहेत ते, त्यांच्या मनाविरुद्ध हे निर्णय झाले, तेव्हा त्यांना सांभाळणारी तूच आहेस ना ग.
लक्ष्मण वाटेल तसा थैथयाट करायला लागला, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, तेव्हा लक्ष्मणाला शांत केलं। एकदम बॅलन्स, अत्यंत समतोल मनोवृत्तीचे रामराय सगळ्यांना योग्य उपदेश करतात। आणि आता ते जानकीच्या महालामध्ये आले, जानकीकडे पाहिलं आणि वर्णन करतात वाल्मिकी की त्यांचे नेत्र पाणावले। एक मोठा खांब आहे संगमरमरी, त्या खांबावरती असा हात ठेवला आणि जानकीकडे पाहत होते। जानकी अशी खाली बसली आहे, म्हणजे खाली बसू शकत असे ती, आणि गजरा करतीय, फुलं माळतीय। स्वतः इतके श्रीमंत आहेत पण स्वतः काही गोष्टी करायच्या असतात, सगळं आयतं नोकरांवर नाही, म्हणजे मग प्रपंचाचा आनंद मिळतो। आहेत पैसे म्हणून मागवा, खा उष्ट नाही। मी पुन्हा बोलतो की वेळ आली तर असं वागणं हा गुन्हा नाही सांगितला आपल्या शास्त्रांनी, पण आळशीपणा करता जर तुम्ही करत असाल तर तो गुन्हा सांगितला। चांदीच्या आणि सोन्याच्या कळशीनं टाकला तरी चालेल, पण सीतेनं दारात सडा टाकला पाहिजे थोडा तरी, अशी पद्धत आहे। त्यामुळं फिटनेस करता वेगळं काही करावं लागत नाही। अशी खाली बसली आणि माळतीये, काही छान फुलांचं सुगंध सुटलाय आणि तिच्याकडे पाहिलं, रामांच्या पावलाची चाहूल लागली वाल्मिकी सांगतात। आणि सीतेनं वरती पाहिलं, पटकन फुलं बाजूला टाकली, धावली, रामांच्या नेत्रातलं पाणी पाहिलं आणि आपल्या पदरांनी रामरायांचे डोळे पुसले। विचारलं, प्रभो डोळ्यात पाणी का आलं? रामरायांना काही राज्य सोडून जावं लागतं याचं दुःख आहे का? अजिबात नाही। रामरायांना दुःख एवढंच आहे की मी गेल्यानंतर ही जगेल कशी, हिला माझ्याशिवाय कोण आहे इकडे, असा भाव रामांच्या मनात आला आणि नेत्र पाणावले। जानकीने प्रश्न विचारला, काय झालंय? म्हणाले, कालच्या निर्णयात फेरबदल करण्यात आलाय आणि मला वनात जाण्याची आज्ञा देण्यात आली आहे। मग सीता काय म्हणली असेल याच्यावर? मग विशेष काय, जाऊ जाऊ, नाही तुला नाही जाण्याला सांगण्यात आलं, मला सांगण्यात आलं। मला? जानकी सांगते, मला मला आणि तुला असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? तुमच्याशिवाय माझं अस्तित्व आहे का? अगं जानकी, मी तुझा निरोप घ्यायला आलोय। निरोप हा शब्द ऐकला आणि ती जगन्माता खिन्न हसली। आणि हिच्या मुखामध्ये वाल्मिकीने जे श्लोक ठेवले तसं त्याचं तसंच्या तसं मराठीकरण आपल्या गदी मानिकेने। काय सुंदर पद आहे ना ते, निरोप कसला। रामायणकालीन कुटुंब व्यवस्था, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता। धातीन धागित रक्तता, जेथे राघव तेथे सीता। ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, जेथे नाथा आपण प्रासादाहुनी प्रसन्नतामन, शिळे समणतील जनसिंहासन, रघुकुल शेखर वरी बैसता, जेथे राघव तेथे सी।
शेवटी कथानक हे छोटे छोटे प्रसंग आपल्याला काय सांगतात लक्षात घ्या की प्रत्येक जण हक्काची भाषा करणारा नव्हता. प्रत्येक जण मला माझं कर्तव्य किती चांगलं करता येईल. पण अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला. ते म्हणाले असं शक्यच नाहीये की सगळं कायद्याच्या कायद्याला घाबरून नवऱ्यांनी बायकोशी चांगलं वागणं. बायकोनी समजा गार चहा आणून समोर ठेवला, काय केस घालणार काय तिच्यावर, केस टाकणार काही, मला गार चहा देते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्रास देता येऊ शकतो ना, उपद्रव मूल्य न्यूसेन्स व्हॅल्यू वाढवता येऊ शकते ना, हे शक्यच नाही आहे. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी जो भर दिला होता तो केवळ पती पत्नींचा मुद्दा नाही आहे. लक्ष्मण लक्ष्मणानं रामांबरोबर जावं असं काही कुठं घटनेत लिहिलंय? म्हणून रामांच्या मुखात एक छान वाक्य ठेवलंय आपल्या पूर्वजांनी. रामराय सांगतात नीती ही कायद्याच्याही पलीकडे असते. सननीती म्हणजे पूर्ण रामचरित्र पहा आपण की रावणाला सुद्धा दोन वेळा सावध केलंय, बाबा आमची बायको दे परत, आम्ही जातो परत, आहे ना, अंगदाला पाठवलं ना, शेवटचा करी विचार फिरू ना एकदा. म्हणजे तो सेतू बांधून झाल्यानंतर परत आता येऊच शकत नाहीये म्हणून कोल्ह्याला द्राक्ष आंबट, आम्ही नाही नवीन संसदेत बसणारच नाही असं नाही. बरं का, कोल्ह्याला द्राक्ष आंबट नाहीये, पूर्ण किती अशक्य गोष्ट होती. समुद्रावर सेतू बांधता येऊ शकतो, केव्हा तरी वेळ काढा, पूर्ण वाल्मिकी रामायण वाचून काढा, प्रत्येक श्लोकाचा आनंद घ्या, केव्हा तरी विचार करावा. 5 दिवस लागलेत या सेतूला, राम सेतू जो बांधला ना, नंतर तो त्याची झाडं तोडून टाकल्यानंतर तो बुडाला आणि तो तळाशी गेला आणि आज तो तळाशी आहे, समुद्राच्या तळाशी आहे. आणि हे आपल्याला माहीत नव्हतं, हे नासाने शोधून काढलं आणि मग आपल्याला माहीत झालं. तरी पण हे आपले म्हणसे राम नावाचा कोणी झालाच नव्हता, वगैरे वगैरे वगैरे. 5 दिवस लागले, या 5 दिवसात रावण तिथं राहतोय, रावण तिथला राजा आहे. रावणानं हा सेतू डिस्ट्रॉय करायचा प्रयत्नही केला नाही. तिथेही सुद्धा त्रास देता आला असता की नाही, म्हणजे हार कुठून मानायला सुरुवात केली. बघा एवढा सेतू बांधून गेल्यानंतर, पलीकडे गेल्यानंतर सुद्धा रामराय सांगतात बघ माझी पत्नी मला परत दे, मी इथून परत जातो, मी तुला ठार नाही मारत. किती नीतिमत्ता असते. वास्तविक राग धरावा असा तो वागलाय की नाही. रावणानी सीतेचं अपहरण केलं यात काय, पुष्कळ लोकांना माहितीच नाही आहे बरं का. रामायण व्हॉट्सॲपवर ते कायम मेसेज चाललेले असतात की एक वर्षभर जानकी तिथे राहिली, त्याला काही करता आला असतो, कधी त्यांनी अतिरेक केला का, बलात्कार केला का. हे म्हटलं तुमच्या अध्यक्षतेखाली रावणाचा सत्कारच करायला पाहिजे. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की रावण का नाही वाईट वागला. रावणाने यापूर्वी अनेक बलात्कार केलेले आहेत आणि या वेळेला त्याला शाप मिळालेले आहेत, वेदवतीचा, ब्रह्मदेवाचा आणि पुंजकस्थलेचा असे शाप आहेत की यापुढे स्त्री म्हणजे तू जर बलात्कार केलास, बळजबरी केलीस, स्त्रीच्या मनात नसताना जर तू तिचं घर्षण केलंस तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील, ब्रह्मदेवाचा शाप आहे त्याला. हे स्वतः हा रावण सांगतो विद्युतजीव नावाच्या आपल्या मंत्र्याला. तो वाईट वागला नाही म्हणजे नाईलाजानं वाईट वागला नाही आहे, तो काही सज्जन होता, मना सज्जना भक्तिबंधेची जावे नव्हे. म्हणून पुन्हा गंमत कशी आहे, ज्याला ज्यातलं माहिती नाही ना तो त्यात काहीतरी लिहितो आणि सर्क्युलेट करतो. आणि आम्ही सुद्धा असे झालो, आला मेसेज फॉरवर्ड करी तो एक मूर्ख, त्याचा शहानिशा करायचा नाही, खरं आहे खोटं आहे बघायचं नाही. अभ्यास न करता ज्या विषयातला अभ्यास आपला नाही त्या विषयात जेव्हा माणसं बोलायला लागतात ना आणि ते ऐकायला लागतात तेव्हा समाजामध्ये फार मोठा घोटाळा निर्माण होतो. मी याला नेहमी उदाहरण देतो प्रतीक सर, मी गेली 35 वर्ष हे काम करतोय, त्यातले 23 वर्ष तर सलग पुण्यातच येऊन मी हे काम करतोय. समजा तुम्हाला ताप आला कुणाला आणि मी जर म्हटलं थांबा मी इंजेक्शन देतो तुम्हाला, तुम्ही मला देऊ द्याल का इंजेक्शन? सर तुम्ही प्रवचन करा त्या विषयात तुम्ही बोला, तुम्ही काय डॉक्टर आहात का म्हणाल की नाही मला तुम्ही? जसं मला तुम्ही म्हणाल की तुम्ही डॉक्टर नाही आहात, डॉक्टरिकीमधलं ॲलोपॅथीमधलं किंवा कुठल्याही पॅथीतलं तुम्हाला तितकं कळत नाही, मग तुम्हाला अथॉरिटी नाही आहे. माहिती असलं तरी मला नाही परवानगी इंजेक्शन द्यायला.
तो गुन्हा ठरतो. हे जसं आहे तसं या विषयातलं ज्याला माहिती नाही तो त्यात बोलणार की तो गुन्हाच आहे की नाही. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. त्यावेळच्या रामरायांच्या या नीतिमत्तेचा विचार करतात. यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आज पाहायचा. मी काल थोडंसं बोललो होतो, काही प्रसंग सांगितले होते पण वेळ संपला म्हणून मी थांबलो. आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे की त्यावेळेला शासन व्यवस्था काय होती. फॅसिझम होता काय, कम्युनिझम होता काय, होतं हो तेव्हा पद्धती काय होती त्यावेळेला. तर या सगळ्याचं वर्णन कुशलव करतायत. कुशलव रामायण जात कोण कोण होते त्यावेळेला राजे, तर दशरथांचे वडील अजय आहेत, अजयांचे वडील दिलीप आहेत, दिलीपांचे वडील भगीरथ आहेत वगैरे वगैरे. तर दशरथांच्या पूर्वजांनी ही अयोध्या नावाची नगरी वसवली. त्या राजाचं नाव आहे मनू, विवस्वान मनू. आणि तेव्हा त्यांनी सगळ्यात पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगात, भारतात नाही पूर्ण जगात वसवलेली नगरी म्हणून जर कुठली असेल प्लॅनिंग करून तर ती अयोध्या आहे. या संपूर्ण जगामध्ये वसाहत म्हणून सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झाली ती कुठली असेल तर ती काशी आहे. हे आता सिद्ध होत आहे. हे पूर्वी आम्ही सांगायचो पुराणात वर्णन की 5000 वर्षापूर्वी एक बेट सौराष्ट्राच्या इथे समुद्रात बुडालं, त्याचं नाव द्वारका. असं आम्ही काय बघायला गेलो का कीर्तनकार प्रवचनकार इथे लिहिलंय ते आम्ही सांगायचो. लोक आम्हाला म्हणायचे वेड्यात काढायचे असं कुठं असतं काय, असं बेट बुडवता येतं का. पण आता हे बुडालेलं बेट सापडलंय जर्मनी आणि इंडिया यांच्या दोन कंपन्यांच्या कॉलॅबोरेशननी. या उत्खननाचं काम चालू आहे. आपण यूट्यूबवरती डॉक्टर राव सागर संशोधक तज्ज्ञ आहेत ते, यांचं आपण 10 मिनिटाचं लेक्चर ऐकू शकता. त्यांनी सगळी व्हिडिओग्राफी केली आहे. तळाशी जाऊन त्यांच्या लोकांनी त्यावेळच्या पायऱ्या कशा होत्या, त्यावेळची घरं कशी होती, ही बुडालेली द्वारका आता सापडलेली आहे. म्हणजे इथं लिहिलेलं खोटं नाही आहे हे आता विज्ञानाला थोडं थोडं कळायला लागलं आहे. मुद्दा मला आपल्यासमोर सांगायचा आहे की त्यावेळेला काय होतं, कुठली व्यवस्था होती, त्यावेळेचे लोक कसे होते, रामायणकालीन लोकस्थिती कशी होती, अयोध्येचे नागरिक कसे होते, याबद्दल कुशलव वर्णन करतात. मूळ श्लोकच बघूया की इथले लोक कसे होते. तर आधी राजा कसा होता, इक्ष्वाकू वंश प्रभवो रामो नाम जनै श्रुतः, रामाचं वर्णन आहे. यानंतर पुढचं वर्णन केलं त्यांनी की तिथले लोक कसे होते, तर तस्मिन पुरवरे धृष्टा धर्मात्मानो बहुश्रुताः नरास्तुष्टा धनै स्वै स्वैरलुब्धा धन सत्यवादिनः नाल्पसन्निश्चय कश्चित् आसीत् तस्मिन् पुरोत्तमे कुटुंबियो ह्य सिद्ध्यार्थो गवाश्वधन धान्यवान. सगळे जण श्रीमंत होते, सगळे जण स्वयंशिस्तीचे होते, विकृत वैराग्याचा जराही आपल्या भारतामध्ये लवलेश नव्हता. वैराग्य नावाची गोष्ट कितीही आदरणीय असली तरी ते वैराग्य विकृत असता कामा नाही. नुसते भरामध्ये आले त्यांनी संन्यास घेतला म्हणून लहानपणी संन्यास घेतला आहे ना. त्या बुद्ध परंपरेमध्ये म्हणजे गौतम बुद्धांबद्दल मला बोलायचं नाही, त्यांच्या परंपरेमध्ये नंतर इतका प्रचार झाला त्या सर्वं क्षणिकं सर्वं भंगुरमचा, सगळ्या सगळ्या लोकांनी संन्यास घ्यायला सुरुवात केली. लहान मुलींनी संन्यास घेतले, लहान मुलांनी संन्यास घेतले आणि मग त्यामुळे त्यांना मुलं झाली ती स्वसंन्यासी. माणसाला उपभोग घ्यावेत, छान काम सेवन करावं, छान खावं प्यावं असं वाटणार आहे ती त्याची नैसर्गिक भावना आहे. लक्षावधी लोकांच्या मध्ये एखादा रामदास स्वामी असतो, एखादा गौतम बुद्ध असतो, सगळ्यांना ते झेपणार नाही. म्हणून आपल्याकडे काय पद्धत होती, जर एन्जॉय करायचंय ना मग ते मन लावून एन्जॉय करा. श्रीखंड खायचं आणि जग नश्वर आहे असला बावळटपणा आपल्याकडे नव्हता. म्हणजे रामांचा जन्म झाला आणि कृष्णांचा जन्म झाला या दोन्हीचं वर्णन तुलसीदासांनी केलंय. कृष्णांचा जन्म झाल्याबरोबर गोकुळातले लोक उठले, छानपैकी तयार झाले, मग चांगल्यापैकी दागिने घातले त्यांनी आणि ते बघायला गेले कृष्णांना.
अयोध्येतल्या लोकांचं वर्णन केलं, रामांचा जन्म झाल्यावरती ते उठले आणि बघायला गेले. का? ते कायमच तयार असायचे. त्यांचे बाहेर जायचे ड्रेस आणि घरातले घाणेरडे गाऊन वेगळे असं नव्हतं. कायमच तयार, कायमच तब्येत चांगली, कायमच भरपूर विषयांची सुख, भरपूर रेलचेल मांडलेली. आणि एवढे रसिक असून सुद्धा ते लंपट नव्हते. एक लक्षात घ्याल, अवतीभोवती विषय सुख मांडलेली असणं वेगळं आणि मी त्याच्याशिवाय माझं नडणं वेगळं. एक साधा मुद्दा लक्षात घ्याल, कालपर्यंत रामराय किती श्रीमंत आहेत वनात जाण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत, आणि ज्या दिवशी वनात गेले त्या दिवशी वन तिथली फळं खाल्ली. तसं जेव्हा जे आहे तेव्हा ते एन्जॉय करता येण्याची जी काही वृत्ती आहे ना, ही या लोकांनी डेव्हलप केलेली होती. आमच्याकडं गडावर आम्ही लहान मुलांचे वर्ग घेतो, 100-150 मुलं असतात, 15-1 वर्ष झाली आम्ही वर्ग घेतो आणि खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे. आम्हाला काही पत्र आली आहेत, ते पत्र जपून ठेवली आहेत आम्ही. एकाने पत्र पाठवलं, आमच्या मुलाला सामोसा फार आवडतो, तुमच्याकडं नाश्त्याला सामोसा मिळेल का? बरं, आम्ही एकही रुपया घेत नाही कोणाकडनं. जी 100-150 मुलं 8-10 दिवस तिथे राहतात, सगळे शिक्षक सगळेजण फुकट शिकवतात, त्यांना काही घेत नाही आम्ही. तरी त्यांचं पत्र, सामोसा असेल तर आमचा मुलगा येईल. आम्ही त्यांना सांगितलं त्याला पाठवून द्या, त्याचा सामोसासारखा चेहरा आम्ही गोल करून पाठवतो म्हणलं. नडतं बिडतं हे आपल्या मनावर आहे हो. मी कालच एक गोष्ट वाचली, चीनमध्ये एक मॉन्क होऊन गेला, चांगला फिलॉसॉफर होता, त्याचं नाव कन्फ्युशियन. एका माणसाने त्यांना जाऊन विचारलं कन्फ्युशियनला, की तो म्हणला माझं मन अतिशय अस्वस्थ असतो, सगळं चांगलं खायला प्यायला सगळं आहे पण माझं मन फार अस्वस्थ असतं, काय करू? ते म्हणाले तू कशाने खातो रे? तो म्हणला तोंडाने. म्हणजे चव कशाने बघतो? तो म्हणला जिभेने. ऐकतोस कशाने? तो म्हणला कानाने. पाहतोस कशाने? तो म्हणला डोळ्यांनी. पण डोळ्यांनी जे पाहतोस त्याचा काही मनाने विचार करतोस का? तो म्हणला खरं सांगू का, डोळ्यांनी कमीच पाहतो, मनानेच जास्त पाहतो. कानाने कमीच ऐकतो, मनानेच जास्त ऐकतो. जिभेने कमीच खातो, मनानेच जास्त खातो. आता 1.5 लाख काय आहे, 1 लाख याचाच विचार मी जास्त करत असतो. कन्फ्युशियननी सांगितलं एक कर, फक्त कानाने ऐकायला सुरुवात कर, फक्त डोळ्यांनी बघायला सुरुवात कर आणि फक्त जिभेने खायला सुरुवात कर. मनाचा त्यातला इंटरेस्ट बंद करून टाक की मन शांत होईल. कळलं का? हे पूर्वी आपल्या लोकांनी साधलं होतं, योग म्हणतात याला, योग. हे सगळे लोक किती श्रीमंत होते त्याचं वर्णन केलंय त्यांनी, की ना कुंडली ना मुकुटी ना सृग्वी ना अल्पभोगवान ना मुष्टो न लिप्तांगो न सुगंधश्च विद्यते. न अमुकुटी, न अमुकुटी, मुकुट म्हणजे मुकुट, सोन्याचे मुकुट सगळ्यांच्या डोक्यावर होते. असा एकही मनुष्य नव्हता अयोध्येत की ज्याच्याजवळ डोक्यावर मुकुट नव्हता. म्हणजे श्रीमंत असल्याशिवाय डोक्यावर मुकुट घालता येईल का? अहो, अंगठी घालायला परवडत नाही, डोक्यावर मुकुट काय घालण्यास होय? परवडला पाहिजे ना, आणि दुसऱ्यांना चोरला तर त्याच्याकडेही येतो, कशाला चोरतोय? म्हणून असा एकही महापुरुष नव्हता इथे. एक सामान्य नागरिकाबद्दल वर्णन चाललंय, राजाबद्दल तर जाऊच द्या, ते तो होतेच. पुढे सांगतात, ना कुंडली, एकही मनुष्य असा नव्हता की ज्याच्या कानामध्ये चांगल्या प्रकारची सुवर्णाची कुंडलं नाहीये. न अल्प भोगवान, असा एकही मनुष्य नव्हता की ज्याच्या जीवनामध्ये भोग कमी आहेत. अरे, भरपूर भोग मांडलेले होते भोवती. हे विवेकानंदांचं एक वाक्य लक्षात ठेवाल तरुणांनी, ज्याच्या भोगात ताकद नाही त्याच्या त्यागात काय ताकद असेल, असं म्हणत असत स्वामीजी. म्हणून जेव्हा एन्जॉय करायचं तेव्हा इतको एन्जॉय करता. एक साधा मुद्दा आहे, तुम्हाला पोहे खायचेत ना, मग जास्त डेकोरेशन करून खा ना. म्हणजे आम्ही वेदांताचा कोर्स करून आलोय, जग नश्वर आहे तसे पोहे वाढा, असं म्हणत असतं का? बरं, आणि पुन्हा एक मुद्दा सांगतो, हे तारुण्यामध्ये म्हणजे प्रपंच सुरू झाल्यानंतर 85 पर्यंत एन्जॉय करायला सांगितले 25 वर्ष, आणि ज्यांनी 25 ते 50 एन्जॉय केलंय त्याला 50 नंतर काही नसेल तरी चालतं, चाललं पाहिजे. आपल्या अवतीभोवती लोक असतील बघा, वृद्ध लोक, काय आजोबा लाडू केलेत पाहिजेत का? तुम्ही खाऊन घ्या, उरला तर मला द्या, मी भरपूर खाल्लेला आहे.
त्याला संतुष्ट वार्धक्य म्हटलंय रामायणाने. असं म्हणता आलं पाहिजे की नाही आपल्याला? नको त्यावेळेला आमकी मुलगी माझी पत्नी व्हावी आणि आमका मुलगा माझा नवरा व्हावा याकरता भरपूर उपास केलेत. मग म्हातारपणी लाडू केलेत वाटत आज. अरे तू माळ घेऊन बस ना तिकडे कोपऱ्यात आता. म्हणून रामायण काली लोकांनी विचार केलेला होता, लोक कसे होते, सगळेजण असे होते, आणि एवढं असून सुद्धा रसिक लोक सुद्धा लंपट नव्हते. रसिकता आणि लंपटता याची सीमारेषा अत्यंत अस्पष्ट आहे. पुढे सांगतात नास्तिको ना नृतो, कुणी ना नास्तिक. त्यामुळे काय करायचंय मंदिर अयोध्येत, त्यापेक्षा हॉस्पिटल बांधा. म्हणलं इतकी हॉस्पिटल बांधलीत कुणी माणसं रोगी वाढतच चाललेत म्हणलं कमी होण्याच्याऐवजी, त्यापेक्षा मंदिरं तरी बांधा. आपण मंदिराच्याही बाजूला नको, हॉस्पिटलच्या बाजूला नको. येशू ख्रिस्ताचा जन्म जिथे झाला तिथे येशू ख्रिस्ताचं मंदिर असावं की नाही हो. जेरुसलेमला जे काय ते उत्तम असं प्रकारचं व्यवस्था आहे ती तशी असली पाहिजे की नाही, का ते पाडून तुम्ही मंदिर बांधाल? जसं शरीराचं हॉस्पिटल असतं तसं मनाचं पण हॉस्पिटल असतं की नाही? आणि हे समजावून सांगायला लागत नसे, डिबेट करावं लागत नसे, प्रत्येकाचं मत होतं नाही हे असलं पाहिजे, आवश्यक आहे. कारण आमच्या पुढच्या पिढ्यांना आवश्यक आहे. म्हणून त्याचा परिणाम एक जण या मताचा आणि एक जण या मताचा असला ना की तिथे भांडणं सुरू होतात. सगळ्यांची मतं होती अशी की नाही, आमचा समाज निकोप असला पाहिजे, चारित्र्यवान असला पाहिजे, आणि त्याकरता जे जे करायला पाहिजे ते आम्ही करायला तयार आहोत, त्याग करायला तयार आहोत. आणि त्याचा परिणाम समाजामध्ये एक प्रकारे शुद्ध भाव होता. नाही तर एक गणेशोत्सव मंडळ म्हणतं की आपण जरा सुरुवात लवकर करूया, आणि बाकीची गणेशोत्सव मंडळ म्हणतात नाही नाही जागलंच पाहिजे रात्री पिऊन. याचा अर्थ हे गणेश भक्त नाही आहेत लक्षात घ्या. आपल्या आपल्यातच जमत नाही कसलं गणेश मंडळ हो. गणपतीला काय आवडेल? गणपतीला वाजले की बाराची आवर्तन आवडतात का तुम्ही सर्व तत्वमसीमच्या आवडतात सांगा बरं. त्यावेळचा समाजाचा विचार, समाजधारणा कशी होती की नाही आमच्या कल्याणाचा, एका ग्रुपच्या कल्याणाचा विचार नाही, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार. बहुजन हिताय बहुजन सुखाय नाही बरं, सर्वेपी सुखीन संतो हा विचार आहे. आणि अशी सगळी मंडळी होती. वर्णन केलंय एकही असा नव्हता मनुष्य की जो सुंदर नाही आहे. न अपि अरूपवान. रूप नावाची गोष्ट का बिघडते माहितीये? आपले डीएनए बिघडले की रूप बिघडतं लक्षात ठेवा. क्रॉस डीएनए झाले की जास्त याच्यात पडत नाही, सध्याच्या काळात अवघड आहे बोलणं हे. आपण हे कोट्यावधी रुपयांना घोडे विकत घेतो ना, रेसला लावतात बघा ते, कोटी कोटी रुपयाला घोडे विकत घेतो, तिथल्या मागच्या 10-10, 20-20 पिढ्यांची नोंद असते यात क्रॉस ब्रीडिंग झालेलं नाही आहे ना. मग तो घोडा विकत घेतला जातो, कारण जर क्रॉस ब्रीडिंग झालं तो घोडा ज्या जातीचा आहे त्या जातीचीच घोडी नसली तर जो त्याला मुलगा होतो तो त्या ताकदीचा होत नाही ज्या ताकदीचा बाप आहे. हा सायंटिफिक विचार आहे. असं कुत्र्यांमध्ये पण आहे. जे लक्षावधी रुपयाला कुत्रे मिळतात ना, किंवा मिलिटरीचे लोक कुत्रे पाळतात, कुत्रे हे करतात ना, त्यांच्या ज्या टीम्स असतात त्यांच्या 10-10 पिढ्यांचा विचार केलेला असतो. हा विचार माणसातही पूर्वी करण्याची पद्धत होती. आणि त्यामुळं कुणीही अरूपवान नव्हतं, सगळेच जण दिसायला सुंदर हो, सगळ्या जणी दिसायला सुंदर. आमकीपेक्षा आमकी चांगली असलं काहीच नाही, त्यामुळं काही भांडणाचं कारणच नाही, असे सगळेजण होते. आणि हे मी मूळ वाल्मिकी रामायणातलं सांगतोय बरं. यानंतर ते सांगतात दीर्घायुषो नरा सर्वे. पथ्य पाळल्याचा परिणाम, कुपथ्य न केल्याचा परिणाम, अन्न चांगलं असल्याचा परिणाम, सगळेजण स्वतःचं प्रामाणिक कर्म करतायत याचा परिणाम एक होता की सगळ्यांचं आयुष्य दीर्घ होतं. दुधात भेसळ नव्हती. आमचे मी एक मित्र सांगत होते, ते म्हणले एका एक माणूस ते पॉयझन प्याला, भंडण झाली घरात काहीतरी आणि पॉयझन प्याला, विष प्याला, आणि त्या पॉयझनमध्ये भेसळ होती त्यामुळे मेला नाही हो, पण आजारी पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला, त्याला चांगलं औषध दिल्यावर मग तो मेला, कारण त्यातही भेसळ होती म्हणले औषधातही. हे अतिशयोक्ती अलंकार आहे.
किती विचार करायला पाहिजे. दीर्घायुषो नरा सर्वे का धर्म सत्यम च संश्रिता. आपल्या कामामध्ये सगळे प्रामाणिक असल्याचा परिणाम सगळ्यांचं आयुष्य दीर्घ होतं. सहिता पुत्र पौत्रश्च नित्यम स्त्रीभि पुरोत्तमे. मुलाबाळांवर प्रेम, मुलं आपलं कर्तव्य नीट करतायत, शिक्षक आपलं कर्तव्य नीट करतायत, विद्यार्थी आपलं नीट कर्तव्य करतायत, सैनिक आपलं कर्तव्य नीट करतायत, राजा आपलं कर्तव्य नीट करतोय, अशी सगळी व्यवस्था त्यावेळेला होती. आणि म्हणले बुवा त्यावेळेला मताधिकार काय होता, मताचा अधिकार असेल ना काय नेमकं, म्हणजे राजेशाही होती का लोकशाही होती का भांडवलशाही होती काय होतं नेमकं. ते म्हणाले सांगतो थोडं नाम गा मग सांगतो. कारण कुंभकर्णाची बायको प्रवचनात येते बरं का. कुंभकर्णाला दोन बायका होत्या, दोन लग्न केली होती त्याने. एकीचं नाव जागृती आणि एकीचं नाव निद्रा झोप. गंमत आहे बरं ही, काही गोष्टी या गंमतशीर असतात. त्याला मातकथा म्हटलंय समर्थाने, दृष्टांत. आणि कुंभकर्ण जेव्हा मेला तेव्हा त्याची बायको रामांच्या दर्शनाला गेली. ती म्हणली माझा उद्धार कसा होणार. ते म्हणाले माझ्या कीर्तन प्रवचनाला जात जा. ती म्हणली काही असलं तरी मी एका राजाच्या भावाची बायको आहे, मला काही सन्मान आहे की नाही. ते म्हणले लोक तुला सन्मानानं बोलवतील. थोडं नाम गाऊया. सगळ्यांनी जमलं तर म्हणा, नाही जमलं तर नुसतं ऐका. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बोलिए. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण राजे आहेत लोक. म्हणजे विवस्वान मनू असेल, त्याचा मुलगा असेल, अनेना असेल, विश्वरंध्री असेल, अंशुमान असेल, भगीरथ असेल, दिलीप असेल, अज असेल, त्यांचा मुलगा दशरथ, ते असतील, रामराय असतील,
म्हणजे आपल्याला वरवर दिसताना असं दिसतं की एका घराण्याच्या ताब्यात सत्ता होती, जशी आज आपली अपेक्षा आहे, अनेकांची अपेक्षा आहे. तर हे डोक्यातनं काढून टाका. तो त्या घराण्यातला आहे म्हणून त्याला राजा बनवलं जात नसे, तो योग्य असेल तरच त्याला राजा बनवलं जात असे. रामांच्याच पूर्वज ध्रुव, या ध्रुवाच्या वंशामध्ये अनेक राजे लोक जन्माला आले. एक वेन नावाचा राजा जन्माला आला, वेन, त्याचं नाव वेन. पण तो सगळं चुकीचं वागायचा. तेव्हा संसदेत जाऊन गावातल्या ज्या संपूर्ण भारतातल्या साधू लोकांनी त्याला सांगितलं, अरे असं वागू नकोस, वाईट वागू नकोस, चांगलं वाग. तो म्हणायचा, देव धर्म वगैरे काही नाही, चांगलं वागलं पाहिजे वगैरे काही नाही, बिंदास्त वागा, फक्त मला माना, बाकी तुम्ही काही करा. असं आहे, चांगुलपणावरची जर निष्ठा मोडायला लागली ना समाजावरची, तर सगळ्यात मोठं घातक आहे बरं का. मी चांगला वागलो तर मी जगू शकणार नाही असं ज्या दिवशी वाटायला लागलं समाजाला, त्या दिवशी समाज वाईट वागायला आरंभ करतो. हल्ली करावं लागतं हो एवढं, संपलं. सगळ्यात घातक जर काय असेल तर समाजात मी वाईट वागलो तरच जगेन असं वाटणं. गुंडगिरी कधी वाढते, यांची एक गँग, त्यांची एक गँग, गँग का तयार होतात. अरे सामान्य मला कुणी नाही आहे, मी पोलिसांच्याकडे गेलो, मला लगेच जर न्याय मिळत असेल तर मला सुरक्षित वाटेल की नाही. म्हणजे चांगलं वागणाऱ्याला माझ्या चांगलं वागल्यानंतर सुद्धा मी जगू शकतो हा कॉन्फिडन्स कुणी द्यायला पाहिजे, राजानं द्यायला पाहिजे. तोच जर असा वाईट वागायला लागला तर त्याचा आपण विचार करणार आहोत. तर त्याला सुद्धा विचारणारी एक सत्ता होती त्यावेळेला, त्यांचं नाव ऋषी सत्ता. हे ऋषी जायचे तिथे आणि विचारायचे, तू असं का वागतोयस. आणि तो जर काही कमी जास्त बोलला, आत्ता आत्ता घडलेली घटना आहे बडोद्याला, सयाजीराव गायकवाड होऊन गेले ना आत्ता आत्ता, बडोदा संस्थान. त्यांना कोणीतरी सांगितलं गायत्री मंत्र फार चांगला आहे, तर ते म्हणले मग सगळ्यांनी म्हणत चला. म्हणून त्यांनी गायत्री मंत्राचे बॅनर बनवले, पोस्टर बनवले आणि सगळीकडे लावले, त्यांच्या दरबारातही लावले. तर नर्मदेच्या किनारी, बडोदा म्हणजे ते नर्मदा वगैरे तिकडून वाहते ना, नर्मदेच्या किनारे राहणारा एक फाटका असा साधा तपस्वी होता, त्यांच्या भकरीत त्यांच्या याच्यात लिहिलेली गोष्ट आहे बरं का. सयाजीराव भाग्यवान होते म्हणून तो साधू त्यांच्याकडे गेला. तो म्हणला, राजा हे काय केलंस तू, हे कशाला लावलंस हे सगळं. तो म्हणला, हा मंत्र चांगला आहे सगळ्यांनी म्हटला पाहिजे, तू हा मंत्र नाही लावला, तू हे शब्द लावलेस म्हणाले. तुला माहिती आहे का कोणी तो त्या मंत्राचे साईड इफेक्ट्स माहिती आहेत का तुला. जर चुकीच्या पद्धतीने तो मंत्र म्हटला गेला तर स्त्रियांच्या गर्भाशयावर निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो, कारण स्पंदनाने जग चाललंय. ती चुकीची स्पंदनं जर आंदोलित केली गेली आपल्या अंतःकरणामध्ये किंवा वाणीनं, चुकीचं जर काही घडलं तर जबाबदार तू असशील. तू लावलेस तो मंत्र नाहीये, तू हे शब्द लावलेस फक्त, ते हे फक्त अक्षरं लावली आहेस, मंत्र माहिती आहे तुला काय. म्हणून त्यांना अशी सतरंजी बाजूला करायला लावली. आपल्याबरोबर एक आसन आणलं होतं दर्भासन, ते दर्भासन टाकलं, त्याच्यावरती तो उभा राहिला, उजवं पाऊल डाव्या गुडघ्यावरती ठेवलं, एक मुद्रा केली आणि अगदी हळू आवाजात ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि प्रचोदयात्, असा दोन तीन वेळा म्हटल्यावरती ते सगळे बोर्ड सर्रकन पेटले, कापूर पेटतो असे. राजा अजून 10 वेळा मंत्र म्हटला तर तुझी सिंहासनं पेटतील, याला मंत्र म्हणतात. असे अतींद्रिय शक्ती ज्यांनी विकसित केलेले आहेत, केवळ तपश्चर्येचं ज्यांचं जीवन आहे असे लोक असायचे. तेव्हा ते वेन नावाच्या राजाकडे गेले जे रामांचा पूर्वज आहे आणि त्याला सांगितलं, तू चांगला वागणार आहेस का. तो म्हणला, मी असाच वागणार. या सगळ्या संतांनी बाकी काही केलं नाही, फक्त एक ओंकार म्हटला तिथे, आणि तो ओम म्हटल्यावर राजा मरून पडला. ही कथा रामायणात येत नाही, ही कथा भागवतात येते, पण तो रामांचा पूर्वज होता हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तेव्हा त्याच्या हाताचं मांस काढलं त्या संतांनी, ते जे साधू होते
हातातलं थोडं थोडं इथं दंडातलं थोडं थोडं मांस काढलं आणि आपण दही घुसळतो त्याचं त्याच घुसळलं म्हणजे क्लोनिंग केलं त्याचं आत्ताच्या भाषेत, आणि त्यातून एक राजा निर्माण केला त्याचं नाव पृथू, आणि पृथूनी ही पूर्ण पृथ्वी डेव्हलप केली, समतल केली, शेती कशी काढाय करायची ही पद्धत शोधून काढली, म्हणून या पृथ्वीला पृथूची म्हणून पृथ्वी म्हणतात। पृथू रामांचा पूर्वज आहे, म्हणजे त्या वेणाला मारल्यानंतर दुसरा आपल्या मुलाला नाही बसवलं त्यांनी राज्यावर कुठल्या साधूनी, तर त्याच्याच बाहूचं क्लोनिंग केलं, त्याच्याच बाहूतलं थोडं थोडं मांस काढलं आणि ते विशिष्ट पद्धतीने क्लोनिंग केलं आणि मंत्राच्या सामर्थ्यानं एक मुलगा निर्माण केला। हे सगळं ऐकायला सुद्धा अवघड आहे हो, नवरा बायको असून सुद्धा त्यांना मुलं होत नाही, ते कसलं टेस्ट बेबी नीट होत नाही, पण त्यावेळेला इतके प्रगत होतो आपण। मला सांगायचा मुद्दा असा की वाटताना आपल्याला वाटेल की रॉयल स्टेट होतं का डेमोक्रेटिक स्टेट होतं, तर त्याचं वर्णन केलं आहे आमच्या पांडुरंग शास्त्री आठवलेंनी, रॉयल डेमोक्रेटिक स्टेट। रॉयलही आहे, राजेशाही पण आहे आणि डेमोक्रेसी पण आहे। कशावरून? उदाहरण, डेमोक्रेसी कशाला म्हणतात, लोकशाही कशाला म्हणतात? लोकशाहीची व्याख्या माहिती आहे आपल्याला, डेमोक्रेसीची व्याख्या माहिती आहे, फॉर द पीपल बाय द पीपल आणि ऑफ, बरोबर आहे, बाय द पीपल ऐकाव बी यू वाय ओ डबल एफ ऑफ द पीपल आणि एफ ए आर फॉर द पीपल असं आहे नाही, फॉर द पीपल ऑफ द पीपल, मुला लोकांकडूनच चालवलं गेलेलं, लोकांसाठीच चालवलं गेलेलं, लोकांच्या कल्याणाकरताच चालवलं गेलेलं, लोकांकडून लोकांच्या कल्याणाकरता लोकांद्वारे चालवलं गेलेलं, म्हणून त्याला लोकशाही म्हणतात। आता रामाला राजा करायचा आहे, दशरथांनी परस्पर राजा केलं का लोकांना विचारलं हो, काय म्हणतं वाल्मिकी रामायण, मूळ श्लोक ऐका, रामराय आता 27 वर्षाचे झाले होते, 27-28 वर्षाचे झाले होते, 15 वर्षाचे असतात, आपण काल पाहिलाय तो प्रसंग की 15 वर्षाचे असताना ते हायर एज्युकेशनला विश्वामित्रांच्या बरोबर गेले, विश्वामित्रांच्या बरोबर बरंच काही शिकून आले, शत्रुघ्न आणि भरताला हायर एज्युकेशनला परदेशात ठेवलंय, अफगाणिस्तानात, केकय देश म्हणजे अफगाणिस्तानाचा, काबूल कंदहार, कंदहार म्हणजे त्यावेळचं गंधार, आत्ता त्याला म्हणतात कंदहार, ते पूर्ण तिथला राजा आहे त्याचं नाव अश्वपती, अश्वपतींची जी मुलगी आहे ती कैकेयी आहे, कैकेयीचा मुलगा भरत हायर एज्युकेशनला तिकडे ठेवला आहे, आणि शत्रुघ्न वास्तविक कैकेयीचा मुलगा नाही आहे तरी सुद्धा तो इतका एकरूप आहे, जसा रामांच्या बरोबर लक्ष्मण एकरूप होता तसा भरतांबरोबर हा शत्रुघ्नही, भरत म्हणलं की शत्रुघ्न आलाच बरोबर, इतकं घट्ट प्रेम आहे दोघांचं, खूप खूप प्रेम होतो। फार महत्वाचा मुद्दा आहे की पूर्वीच्या काळी अंतःकरण इतकी जुळलेली असायची काहीही आडवं यायचं नाही। भगवान गोपालकृष्ण किती महान आहेत, संपूर्ण जगाचं राजकारण गोपालकृष्ण खेळू शकतात, सगळे बरेचसे राजे लोक, एक मोजके राजे लोक सोडून द्या कॅनडा वगैरे, म्हणजे हे जरासंध वगैरे, पण बाकी सगळेजण त्यांचं ऐकायचे। अशा गोपालकृष्णांचा मित्र कोण आहे माहिती आहे, ज्याच्याकडे जेवायला नाही मुठभर फुटाणे खाऊन जगतोय असा सुदामा, आणि कसले घट्ट मित्र आहे सुदामाचं चरित्र आपण ऐकतो, ते भक्तीच्या दृष्टिकोनातनं ऐकता, त्याबरोबर ते प्रपंचाच्या दृष्टिकोनातनं पण ऐका की कृष्णाने त्याची पाद्यपूजा केली, कृष्णाने त्याला नमस्कार केला, कृष्णाच्या इथे महिनाभर तो राहिला आणि महिन्याभरात यानं सुदामानं एकही गोष्ट कृष्णांकडे मागितली नाही। तो म्हणतो मी माझा मित्र आहे, मी याला मागायला नाही आलो, मी याला एंटरटेन करायला आलो, मी गप्पा मारायला आलो, आणि महिनाभरात एकही वाक्य तो बोलत नाही, पण कृष्णही काही दिल्यासारखं दाखवत नाही। हे घे तुला अमकी अमकी योजना, इतक्या करोडची सौगात घ्या, नाही केव्हा तरी ही गोष्ट समाजाने जाणली पाहिजे की आपण कुणावर तरी निर्व्याज प्रेम करायला पाहिजे आणि आपल्यावर कोणीतरी निर्व्याज प्रेम करायला पाहिजे। काही माझा स्वार्थ नाही तरी मला कृष्ण आवडतो, आणि कृष्णाला काय देऊ शकणार आहे सुदामा, म्हणून कृष्णांना सुदामा आवडतो, सुदामाचा सरळ स्वभाव एवढं एकच कारण आहे कृष्णांना तो आवडतो। सगळ्यांचं शुद्ध प्रेम आहे असे भरत शत्रुघ्न आहे,
शत्रुघ्न वास्तविक सख्खा भाऊ नाही आहे भरताचा, तो सुमित्रेचा मुलगा आहे, तरी सुद्धा माझं माझं आणि तुझं तुझं असं फार पूर्वी नव्हतं, अगदी आत्ता आत्तापर्यंत आपल्या पिढीच्या मागच्या पिढीपर्यंत होतं की पुतणे शिकायला असायचे आणि त्यांच्याकडंच ते लहानाचे मोठे व्हायचे आणि शिकून निघून जायचे, त्यांनाही काही वाटायचं नाही, रक्ताचं नाही ते वेगळे, यांनाही काही वाटायचं नाही, बरं भांडावांडी वगैरे व्हायचीच नव्हो, परकेपणा वगैरे काही नाही, दोन कानफाडात दिले तुला मी, काका म्हणायचे पुतण्याला, तो कानफाडात खायचा ना, अभ्यास करायचा ना, फर्स्ट यायचा, मग ते म्हणायचे आपल्या मुलाला बघ तो पहिला आला तुला नाही अभ्यास करताय, फार माझं माझं आणि तुझं तुझं यांनी आपलं भलं होत नसतं, थोडं उदार चित्तानं वागता आलं पाहिजे. मला सांगायचा मुद्दा असा, हे दोघं जण तिकडे गेलेत आणि आता जवळपास मध्ये 12 वर्ष गेलीत. अयोध्याकांडातला पहिला सर्ग वाचून बघा म्हणजे आपल्याला लक्षात येईल, रामरायांनी 68 सद्गुण आणि 28 आदर्श आपल्या जीवनामध्ये निर्माण केले. बोलणं कसं असावं, चालणं कसं असावं, वाद्य वाजवायचे रामरायांचं वर्णन केलं, रामांना वाद्यांचं ज्ञान होतं, अनेक वाद्य राम उत्तम रथ चालवायचे, रथ दुरुस्त करायचे, उत्तम घोडा फेकायचे, फेकायचे म्हणजे उचलून फेकायचं नाही, घोडा चालवण्याला घोडा फेकणं म्हणतात, रायडिंग, हॉर्स रायडिंग. रामाराय सगळी शस्त्र चालवतात पण त्यामध्ये धनुर्विद्येत क्रमांक एक आहे जगात. ही सगळी चर्चा जेव्हा दशरथांच्या कानावर जायला लागली तेव्हा दशरथांच्या मनात आलं की आता आपण राज्य द्यायला पाहिजे, पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे ना, आता पुढची पिढी निघून जाते वेगळा पक्ष. एका रामायणकारांनी वर्णन केलंय की दशरथ महाराज सिंहासनावर बसले होते आणि त्यांनी सहज आरसा पाहिला मध्येच आणि त्यांना असं दिसलं की कानावरची पहिली बट पांढरी झाली आहे इथं थोडंसं, आणि त्यांनी विचार केला रिटायर होऊया. त्या रामायणकाराला दाखवायचं की आरसा कधी खोटं बोलत नसतो. जरा कानावरचे 2 केस पांढरे झाले तरी रिटायरमेंटचा विचार करून ठेवा, कारण ज्याला थांबायचं कळलं नाही ना त्याच्या धावण्याला काही अर्थच राहत नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, म्हणाले आता मुलाचे केस पांढरे झाले तरी सुद्धा म्हणाले राम राजा सिंहासन सोडणार नाही आजचा, दशरथ म्हणाले. पण हा मात्र असा होता की त्यांनी दरबारामध्ये त्या राज्यसभेमध्ये जाहीर केलं. काय जाहीर केलं ऐका, त्यावेळेला लोकशाही होती म्हणजे डेमोक्रेसी होती का रॉयल स्टेट होतं याचं वर्णन करतोय आपण, दिसायला ते रॉयल स्टेट दिसतंय पण ते डेमोक्रेसीच्या अंडर कसं होतं, राजा सुद्धा लोकांच्या अधीन कसा होता हे दाखवण्याकरता वाल्मिकीने इथे वर्णन केलंय. तमेव वृत्त संपन्नम अप्रधृश्य पराक्रमम लोकनाथोपमम नाथ मकामय तमेदिनी. रामराय इतके सद्गुणी होते असा सद्गुणीच कुणी नाही हो, तुम्ही कुठलाही एक सद्गुण लिहून काढा आणि त्या सद्गुणाच्या टोकावर रामराय बसलेत की नाही बघा, कुठलाही तुम्हाला वाटेल तो सद्गुण लिहा, पराक्रमी बघा सगळ्यात कोण पराक्रमी आहे, दिसायला सुंदर बघा कोण सगळ्यात सुंदर आहे, प्रामाणिकपणानं वागणारा कोण आहे बघा ना, प्रामाणिकपणानं पत्नीशी प्रामाणिक राहणारा, भावाशी प्रामाणिक राहणारा, राजाशी प्रामाणिक राहणारा, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श बंधू, आदर्श काय असेल ते बघा आपण, आपल्याला रामच दिसतील पुढे. कुठलाही एक सद्गुण लिहा आणि असे सगळे सद्गुण एकत्र केल्यानंतर त्याची जी मूर्ती तयार होते ती राम, आणि म्हणून पृथ्वीला असं वाटायला लागलं की राम आमचा राजा असावा. आणि हे जेव्हा दशरथ महाराजांच्या कानावर जायचं, तुमचा मुलगा ग्रेट आहे, हॅट्स ऑफ, कमाल आहे राम, और रोज ही चर्चा. आयुर्वेद असं सांगतो जेव्हा मुलांचे असे सद्गुण आई वडिलांच्या कानावर जातात अशा आई वडिलांना च्यवनप्राश खावं लागत नाही, कुठलीही बीपीची शुगरची गोळी घ्यावी लागत नाही. माझा मुलगा किंवा माझी मुलगी, माझी आपत्ती अत्यंत सद्गुणी आहेत एवढं ऐकल्याबरोबरच त्यांची तब्येत चांगली होते, कारण मनात इतकी ताकद भरली आपल्या, या मनाला सुखवणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत याचा विचार पूर्वी केला गेलाय. नुसतं वरणं औषधं घ्या ब्लड प्रेशरच्या, अजून शुगर वाढतच जाते की नाही हो, शुगरची गोळी संपली असं कधी ऐकलं का कोणाबद्दल तुम्ही, गोळ्या वाढत जातात, वाढता वाढता शेवटी इन्सुलिन तेही वाढत जातं आणि शेवटी उचलान पोचवा. म्हणून पूर्वीच्या काळी विचार केला गेला की आतून आपल्याला कसं बरं करता येईल, हा वेगळा मुद्दा आहे पण मी मांडला आता, पुढे जाऊया. तेव्हा दशरथांनी हाक मारली
कुणाकुणाला बोलवलं, पूर्ण चंद्रानस्य पूर्ण चंद्रानस्याथ शोकापदनुमात्मनः लोके रामस्य बुबुधो संप्रयित्वं महात्मनः। गावातल्या सगळ्या सामंतांना, सामंत म्हणजे काय नीट आहे का, थोडंसं इथं महत्त्वाचं मला सांगायचं आहे की आपल्या डोक्यामध्ये गेले अनेक वर्ष असं भरवण्यात आलं की जातीपातीचा आपल्याकडे फार भेद होता। आपल्याला मूळ रामायण ऐकलं की कळतं की कोणताही भेद नव्हता, सगळ्यांना सगळे अधिकार होते, सगळ्या ज्ञातीचे सगळे प्रतिनिधी रामाच्या समोर जाऊ शकत असत। मला सांगा आत्ताच्या भाषेत भिल्ल म्हणजे कोण आहे, वनवासी आहे ना, आदिवासी आहे ना, आदिवासी त्या आदिवासी हा शब्द योग्य नाही, वनवासी हा शब्द योग्य आहे। रामांना मिठी मारल्याचा प्रसंग आपण पाहिला आहे की नाही, म्हणजे शिवत नसे वगैरे असं काही आहे। रामराय पृथ्वीचे राजे आहेत, बर नुसतं रामांना मिठी नाही मारली, त्यांनी वसिष्ठांच्या चरणांना मिठी मारली आहे। वसिष्ठ हे ब्राह्मण आहे, बरोबर आहे, हे इंग्रजांनी आपल्या डोक्यात भरवलेलं खूळ आहे। जाती व्यवस्था कशी होती, 12 बलुतेदार म्हणतात ना आपण, म्हणजे लोहार, एक लोहार काम आवश्यक आहे की नाही, स्मिथीचं सगळं काम कोणीतरी करायला पाहिजे की नाही, हे कार्पेंटरीचं कोणीतरी करायला पाहिजे की नाही, शिक्षकाचं कोणीतरी करायला पाहिजे की नाही, अशा 12 प्रकारच्या व्यवसायांचा विचार आहे। आणि या व्यवसायाकरता धोबी जे आहेत त्या धोब्यांकरता वेगळे खाट बांधलेले असायचे की तुम्ही सोपं जावं म्हणून हो, सगळेजण एकत्र राहतात कसं होईल सांगा बरं, स्मिथीच्या शेजारी धोबी आहे, ते पाणी त्याच्यात लोखंडावर सांडलं तर काय करणार। म्हणून सगळ्या, जसं आज भोरी आळी आहे तसं मार्केट यार्ड आहे। मार्केट यार्ड म्हणजे काय, एका जातीचे लोक आहेत ते, लक्षात घ्याल, जाती जात याचा अर्थ काय, कर्म, गुणकर्म विभाग। अशा आमच्या डोक्यामध्ये इंग्रजांनी इतकं भरवून 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 दिलंय ना की पूर्वी आमकं चालत नसे, तमकं चालत नसे, कुठलं चालत नसे। आपण काढून बघा, अजून एक आपल्या डोक्यात, पूर्वी सतीची प्रथा होती, रामायण जुना आहे की नाही, दशरथ महाराज गेल्यानंतर या तिन्ही राण्या सती गेल्या असं काही कानावर आहे का आपल्या, बरं त्याचा उल्लेख तरी आहे का, नाही हो, या तिघी चालल्या होत्या हो सती, पण वशिष्ठांनी सांगितलं जाऊ नका असा श्लोक आहे का, काही पद्धत बिद्धत नव्हती। एखाद्या स्त्रीला आपल्या पतीशिवाय राहता येणार नाही याच्याकरता ती स्त्री स्वतःहून सती गेली आहे, लक्षात घ्या, ती व्यवस्था करून ठेवली, जायचं अस म्हणजे काहीतरी तर पाहिजे ना व्यवस्था, मरायचं असेल तर ही व्यवस्था। सक्ती अजिबात नव्हती, एखाद्या गावात एखाद्या माणसानी कुणाला तरी सक्ती केली असेल तर तो तिथला लोकल प्रॉब्लेम आहे, हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम नव्हता किंवा हा आपला कल्चरल प्रॉब्लेम नव्हता। तेव्हा दशरथ महाराजांनी कुणाकुणाला बोलवलं त्याचं वर्णन मूळ वाल्मिकी रामायण सांगतोय, म्हणजे अगदी अथॉरिटीचं, की सगळ्या ज्ञातीच्या सगळ्या लोकांना बोलवलं। अथोपविष्टे नृपतौ तस्मिन पुरार्दने, त्या पुरातल्या, पुर म्हणजे नगर, त्या नगरातल्या सगळ्या ज्ञातीच्या सगळ्या प्रतिनिधींना, म्हणजे सामंत म्हणायचे त्यांना, त्यांना मतं असायची, त्यांनी मंत्र द्यायचा आहे त्या राजाला, मंत्र द्यायचा म्हणजे उपदेश करायचा आहे, अशा सगळ्या लोकांना बोलवण्यात आलं, सगळ्या ज्ञातीच्या सगळ्या लोकांना बोलवण्यात आलं, समोर बसवण्यात आलं, मध्ये मध्ये अशा सभा भरत असत। आणि एका बाजूला 8 ऋषी आहेत, त्या ऋषींचा विचार आपल्याला करायचा आहे नंतरच्या सत्रात, आपण तो करू। 8 ऋषी एका बाजूला बसलेत, वशिष्ठ, जाबाली, अमुक तमुक तमुक, एका बाजूला सुमंत्र, राष्ट्रवर्धन, अकोप इत्यादी मंत्री बसलेत, 8 मंत्री, अष्टप्रधान मंडळ म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, हे अष्टप्रधान मंडळ होतं बघा। समोर सगळे लोक बसलेत आणि राजा उभा राहिला आणि हात जोडले त्यांनी, नीट ऐका, आणि त्यांनी विनंती केली, तो सांगतोय, यदिदं मे नुरूपार्थं, मला असं वाटतंय की मी आता वृद्ध होत चाललोय, राजा बोलतोय, मी आता वृद्ध होत चाललोय, तेव्हा माझ्या अजून मी उत्तम राज्य चालू शकतो, म्हणजे मी पराक्रमी आहेच आहे, पण तरी मला असं वाटतंय की योग्य वयामध्ये पुढच्या पिढीकडं हे राज्याचं जे जू आहे, ही जबाबदारी आहे, ती हँड ओव्हर करावी, त्या मुलांना द्यावी,
आणि त्यांच्या पाठीशी उभा राहावं आणि वानप्रस्थ मी स्वीकारावं, वनात मी निघून जावं. आणि आपल्या राजघराण्यामध्ये अयोध्येतल्या घटनेप्रमाणे थोरल्याला म्हणजे आत्ता राम आला राज्य देणं योग्य आहे असं मला वाटतंय. मी योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही सांगा. मूळ श्लोक ऐका. यदिदं मेनु रूपार्थं मया साधु सुमंत्रितं भवन्तो मेनु मन्यन्तां कथं वा करवाण्यहं यद्यप्येषा मम प्रीतिर हितमन्यत विचिंतमान अन्या मध्यस्थ चिंता तु विमर्दो अभ्युदोके दो अधिकोदयः. मी तुम्हाला जे विचारतोय मला रामांना राज्य द्यावंसं वाटतंय, तुम्ही सांगा मला मी रामांना राज्याभिषेक करू का किंवा दुसऱ्या कोणाला करू का, किंवा यापेक्षा तुमच्याजवळ वेगळी योजना असेल तर मला तुम्ही सांगा, मी तुम्ही सांगाल तसं करायला तयार आहे. जर परस्पर रामांचा राज्याभिषेक करता आला असता तर दशरथाने या काही उद्योग केला असता का? अगदी आत्ता आधुनिक काळामध्ये आत्ता होऊन गेलेली घटना आहे. लोकांना विचारल्याशिवाय आणि घटनेच्या विरुद्ध तो वागत नाही ना याचा शहानिशा केल्याशिवाय अनेक ठिकाणच्या राजे लोकांना आपल्या मुलाला राज्याभिषेक करता येत नसे. एडवर्ड 8 इंग्लंडचा राजा. आत्ताच मी कॅनडात गेलो होतो, त्यात ओटावामध्ये मी एक टांगसाळ बघायला गेलो. सोन्याची आणि चांद्याची टांगसाळ बघायला मला नेलं होतं. ते म्हणले बुवा मंदिरात जायचं का? म्हणलं मंदिरात माझं आयुष्य गेले, मला असे काही नवीन गोष्टी दाखवा की ज्यानं माझं अनुभव वाढेल. मग तिथे काही राण्यांचे नाणी दाखवली मला. ते अशी एवढी एवढी मोठी सोन्याची चांदीची वीट आम्हाला हातात दिली, ही बघा चांद्याच्या विटा सोन्याच्या विटा कशाप्रकारे आम्ही ते घडवतो वगैरे. मग ते आम्हाला सगळी प्रोसेस दाखवली. 2-3 तास आम्ही ते बघत होतो. दादा इंग्लंडचा राजा 8 काय त्याला म्हणतात, एडवर्ड ना काय म्हणतात त्याला, एडवर्ड, एडवर्ड 8 त्याचं मोठं नाणं लावलेलं आहे. त्याला म्हटलं हे का? हा म्हणाले कॅनडात पळून आला. का पळून आला माहिती आहे का? जर्मनीतल्या एका मुलीशी त्यानं लग्न केलं. म्हणजे लग्न करायचं होतं, तिच्याशी लग्न करायचंय म्हटल्याबरोबर त्याचा राज्यसिंहासनावरचा इंग्लंडच्या राज्यसिंहावरचा अधिकार काढून घेण्यात आला. आणि रात्री 12 तो इंग्लंडमधनं कॅनडात पळून गेलाय. तेव्हा त्यानं जाता जाता एकदा आपलं सिंहासन बघण्याची इच्छा व्यक्त केली. निदान बघूया, मला लांबणं बघू दे एकदा तरी. मला बसायला मिळालंच नाही, माझे वडीलच बसले त्याच्यावर, पण मला नाही लांबणं ते सिंहासन बघूसुद्धा दिलं नाही त्यानं. का नाही दिलं? कारण घटनेप्रमाणे वागत नाही आहे. तू परकीय मुलीशी लग्न नाही करायचं. परकीय मुलीशी लग्न केल्यानंतर ती या मुलीला इंग्लंडवर प्रेम असणार आहे का? भारतातल्या राजपुत्राचं लग्न एखाद्या परकीय मुलीशी झालं, ती भारतात आल्यावर तिला काय करायचं पंढरपूरच्या पांडुरंगाशी? तिला स्वामी समर्थांची साईबाबांची घेणं देणं नाही, जळलं मंदिर तिकडं. बरोबर आहे की नाही? पण आपलं प्रेम आहे का सांगा कुठल्या इंग्लंडमधल्या चर्चवर? आपण भारतात असू दे बाबा ते, पण पडलं तर आपल्याला वाईट वाटतंय का? आता युक्रेन आणि एवढं युद्ध चाललंय, आपल्याला काही वाटतंय का? म्हणून आपण तिथला राजा व्हायला योग्य नाही आहे, कळलं का? तोच राजा तिथे झाला पाहिजे जो या राज्यावर प्रेम करणारा आहे. आणि म्हणून या बारीक बारीक गोष्टी जशा आत्ता इंग्लंडमध्ये होत्या आहेत, आत्ता हे मी आत्ता अधिक आधुनिक उदाहरण दिलं, तसं त्यावेळेला सुद्धा आहे. रामांना जर राज्यावर बसवायचं नसलं तर दुसऱ्या कोणाला बसवू हे दशरथ महाराज हात जोडून विचारतात. त्यांना जर पाहिजे तसा पहाटेच्या वेळेला शपथविधी करायचा असता करून टाकला असता की त्यांना विचारता? अरे आपण काल जो प्रसंग पाहिला, नुसतं लोकांना वाटलं जानकी इथे नको तर रामांना तिचा त्याग करायला लागला. सांगा ही डेमोक्रेसी नाही तर दुसरं काय आहे? नाही नाही इथंच राहणार, तुम्ही कोण गेले उडत असं म्हणलेत रामाराय? लोकांकरताच त्याग केला ना काय? रामांचं तिच्याशी भांडण होतं रोज चहावरनं. काय दाब होता लक्षात घ्या, लोकांचा एवढा धाक होता राजाला. म्हणून राजा विचारतो तुम्हाला अन्या मध्यस्थ चिंता तू विमर्दाभ्य अभित अधिकोदय. यापेक्षा अधिक कुणी योग्य वाटत असेल, तुमचा अभ्युदय करणारा तुमचा विकास करणारा दुसरा कुणी राजा करावा वाटत असेल तर तुम्ही मला सांगा, मी ते करायला तयार आहे. नाहीतर मला रामाला राज्याभिषेक करायला परवानगी द्या. काय असेल ते तुम्ही सांगा मला.
आणि हे कुणाला तरी विचारत नाही आहेत, फक्त वशिष्ठांना विचारत नाही आहेत, सामान्य नागरिकाच्या प्रतिनिधीला विचारत आहेत. अयोध्येतले सामान्य नागरिकांचे प्रतिनिधी समोर आहेत उपस्थित. मी आत्ताच म्हणालो 12 बलुतेदार कार्यक्षम असणारे, आपला उत्तम व्यवसाय चालवणारे हे लोक उपस्थित आहेत आणि प्रत्येकाला विचारलं जात आहे. आणि हे राजा हात जोडून विचारतोय मी काय करू सांगा. आणि हे नुसतं तोंड देखलं नव्हे, खरंच विचारतोय. असं म्हटल्याबरोबर काय झालं, सगळेजण उभे राहिले आणि टाळ्या वाजवायला लागले. साधू 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 टाळ्या वाजवायला लागले. कशाकरता टाळ्या वाजवायला लागले? आनंद झाला नाही का? टाळ्याने बिल पास करा, टाळ्या वाजवण्यात टाळाटाळ करू नका. सगळेजण उभे राहिले आणि वा साधू साधू म्हणजे वा 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 असं म्हटले. इथे दशरथ महाराजांनी विनोद केलाय, तो विनोद इथे दिलाय वाल्मिकींनी. वाल्मिकी लिहितात लोकांचं जेव्हा ते उत्स्फूर्त रामाना राजा करू का असं विचारल्यावर इतका आनंद झालेला पाहिला तर दशरथ महाराजांच्यातला विनोद भाव जागा झाला, विनोद बुद्धी जागी झाली. ते म्हणाले काहो कथन्नु मयी धर्मेण पृथ्वी अनुशासती भवंतो द्रष्टुम इच्छांती युवराज महाबलम. काहो आत्तापर्यंत माझं काही वागणं चुकलंय काय? तुमच्याशी वागताना मी काही अन्याय केलाय काय? मी तुमचा सांभाळ नीट केला नाही आहे काय? अजून सुद्धा मी व्यवस्थित सगळं काम करणार असताना तुम्ही इतक्या घाईनं उभे राहता आणि टाळ्या वाजवताय, इतके तुम्ही मला कंटाळलेले आहात काय? आता एखादा असता तर काय म्हटलं असता, नाही नाही ते काय झालं चुकलं. नाही, प्रजा सुद्धा केवढी पक्की आहे बघा. सुमंत्र म्हणाले नाही राजा, योग्य वेळेला तुला रिटायर व्हावं असं वाटतंय, योग्य वेळेला तुला निवृत्त व्हावं असं वाटतंय. तोपर्यंतच माणसानं निवृत्त व्हावं जोपर्यंत तो हवा हवा असा वाटतोय. राजा खूप महान आहेस तू, तू उत्तम राज्य करू शकतो असं आम्हाला माहितीये, तरीही आम्हाला राम पाहिजेत. पक्की आहे प्रजा, ऍडजस्ट करत नाहीत लक्षात घ्याल. जे खरं आहे जे कल्याणाचं आहे त्या मतावरती ही सगळी मंडळी. राजा सुद्धा स्थिर आहे, राजानं विनोद केला म्हणून नाही नाही चुकलं आमचं, जरा गडबड केली आम्ही. नाही, बरोबर आहे राजा, आम्हाला आनंद झालेलाच आहे, खोटारडेपणा करत नाही आम्ही, अगदी पक्के आहोत आम्ही. आणि इतका आनंद झाला राजाला. आणि मग पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे, या प्रसंगाचा आपल्याला आत्ता विचार करायचा नाही आहे, मला पुढचा विचार करायचा आहे, आपल्यासमोर सांगायचा. सुरुवात करून ठेवतो. आता राजशासन संस्थेचं नियंत्रण कुणाकडे होतं? ही प्रजा कुणावर प्रेम करणारी होती? थोडंसं नाम घेऊया का? एक 5 मिनिटं 2 मिनिटं नाम घेऊन परत 5 मिनिटं थांबायचं, 12:30 होत आले. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम
कुटुंब व्यवस्थेचं मर्म काय असेल तर स्वकर्तव्य आणि शुद्ध प्रेम. आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहिला की रॉयल स्टेट होतं का डेमोक्रॅटिक स्टेट होतं, तर रॉयल डेमोक्रॅटिक स्टेट अशी त्याची व्याख्या आपल्याला करता येईल. प्रजेचं नियंत्रण असायचं, मंत्री किती होते, ऋषी किती होते याचा विचार आपल्याला नंतर करायचा आहे. पण या सगळ्यामध्ये सगळ्यांचा जो राजा नावाची जी गोष्ट आहे, राजाच सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्याल. तो जे बोलेल ते होतं. राजा कारस्य कालस्य कारणम. प्रजेमध्ये अराजक माजायला, प्रजा चांगली किंवा वाईट व्हायला कारणीभूत कोण होतो? तर राजा. राज्य व्यवस्था, शासन व्यवस्था जर बरोबर नसेल, और सरकारी ऑफिसमध्ये टेबलावरून आणि टेबला खालून दोन्हीकडनं दिल्याशिवाय जर काम होत नसेल, याला कारणीभूत ती माणसं नाही आहेत, लक्षात घ्या. त्यांना ज्यांना द्यावं लागतं ते कारणीभूत आहे, तेही कारणीभूत नाही, त्यांना ज्यांना द्यायला लागतं खोके. मान्य करावंच लागेल आपल्याला हे. आपल्याला बरं वाटतंय का नाही वाटतंय हा मुद्दा नाही आहे. म्हणून राजा जेव्हा नीतिमान असतो ना, तेव्हा ते झिरपत 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 ती नीती सगळ्यांमध्ये यायला वेळ लागतो. पण निश्चित नीतिमान असतो. हे भीष्मांच्या शांतीपर्वामध्ये श्लोक आहे, आपण मला वाटतं गेल्या वर्षी पाहिला होता. धर्मराजाने प्रश्न विचारलाय की आजच्या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे, काळ कारणीभूत आहे का प्रजा कारणीभूत आहे का कोण कारणीभूत आहे? कालो वा कारणम राज्यो राजा वा काल कारणम इति ते संशयो मा भूत राजा कालस्य कारणम. कुठलाही काळ प्रजेवर यायला कारणीभूत असते ती प्रजा नव्हे, त्या प्रजेवर कारणीभूत प्रजा ज्याला निवडून देते किंवा प्रजेच्या डोक्यावर असणारा राजा आहे तोच कारणीभूत असतो. तो राजा कसा असावा याबद्दल त्या लोकांच्या अंतःकरणात काय भावना होत्या, काय मतं होती, बाकी काही कळायला पाहिजे असं नाही. अगदी सोपं सांगू, आपला राजा चारित्र्यवान असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे, नीतिमान असला पाहिजे, ही प्रत्येकाची कन्सेप्ट होती. प्रत्येकाची म्हणजे किती प्रत्येकाची? आपल्याला माहिती आहे की रामराय वनात गेले आणि साधारण 15 दिवसांनी भरत मातुलाहून म्हणजे केकई देशावरून अयोध्येत आले, हे आपल्याला माहिती आहे. 15 दिवस लागलेत. वडील मरून गेले. वडील मरून गेल्यानंतर म्हणजे दशरथ महाराज मरून गेल्यानंतर वसिष्ठांनी पाठवलंय दूतांना, सांडणीस्वारांना, 8 दिवस जायला आणि 7 दिवस यायला लागले. घोड्यांचे डेपो असायचे त्यावेळेला, घोडे बदलायला मिळायचे. जसे आज आपण परदेशात गेलो की आपल्याला गाडी मिळते, आपण ड्राईव्ह करू शकतो आणि ती गाडी तिथेच सोडा. मी न्यूयॉर्कमधून निघालो आणि नेवार्कला गेलो, तिथे गाडी सोडली, तिथनं नेवार्कवरून गाडी घेतली, फिलाडेल्फियाला गेलो, गाडी सोडून द्यायची आहे ना. जसं तसं पूर्वीच्या काळी आपल्याकडे घोड्यांची सुद्धा सोय होती, म्हणजे आपले घोडे आपण अरबस्थानात सोडले, तिथले घोडे पुढे सोडले असं. आणि जायला काहीतरी 7-8 दिवस यायला तेवढाच वेळ लागला. आणि 15 दिवसांनी जेव्हा भरत आला, आणि भरताचा रथ कुठे गेलाय पहिल्यांदा, तर त्याच्या आईकडे गेला. तो खाली उतरला, कैकईनं त्याचं स्वागत केलं. कैकईचा कुंकुम तिलक पुसलेला गेला नाहीये, म्हणून त्याला हे कळलं नाही की वडील नाही आहेत का आहेत. आणि ओवाळताना त्याला ते ताट डोळ्यासमोर चित्र येऊ द्या की त्याला ओवाळलं. पूर्वीच्या काळी पद्धत होती, मुलगा बाहेरनं आला, नवरा बाहेरनं आला की त्याला ओवाळावं, बाहेर जाताना ओवाळावं, अशी पद्धत होती. म्हणजे नवरे पण पराक्रमाला बाहेर जात असत. तो इथं कोपऱ्यावर गुटखा आणायला चाललाय, त्याला काय ओवाळायचं आहे का? म्हणजे पद्धती आज सुद्धा होतं. आपण सुद्धा आता पुण्याला शिकायला आहात, परगावची मुलं आहात आपल्यापैकी,
आपण घरी गेलो महिन्याभराने 15 दिवसांनी वर्षांनी की आपली आई तुकडा ओवाळून टाकते बघा, बंद आहेस. थोडंफार आपणही आज तसंच वागतोय. माझं म्हणणं असं असतं की मग माहिती करून घ्या आणि जास्तीत जास्त करेक्ट वागा, असं एक आग्रह एवढ्या करता की संस्कृती जपण्याकरता. असो, असं त्याला ओवाळलं, ते ताट बाजूला ठेवलं, त्याला पाय धुवायला पाणी दिलं, गुळ साखर असेल ते दिलं, त्याला बसवलं आणि त्याला तो म्हणला, आई ही अयोध्या एवढी भक्कास का वाटते ग, कुणी माझ्याशी बोलतच नव्हतं येताना. नाही तर काय म्हणताय भरतजी, नमस्कार. अरे माझ्याकडं बघून अशी माणसं मान का फिरवत होती, अशी भकास अयोध्या मी कधी पाहिली नव्हती, काय झालं? तेव्हा ती सांगते की रामाना राज्यातून वनवासात हाकलून देण्यात आलेलं आहे. हे ऐकल्यावर भरतांची रिॲक्शन काय असायला पाहिजे हो? मूळ श्लोक ऐकवतो मी आपल्याला. हा असं कसं काय वागलं, काय पद्धत आहे का ही रामाला असं? नाही. हे ऐकल्यावर भरताला वाईट वाटलं की अरे अरे इतका वाईट वागला राम, रामाला वनात जायला सांगण्यात येण्या इतका राम वाईट वागला, मी चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली हो. तत् श्रुत्वा भरतस्त्रस्तो, वाल्मिकी रामायण आईकडून जेव्हा ऐकलं, तत् श्रुत्वा, श्रुत्वा म्हणजे ऐकल्यानंतर, श्रुत्वा ऐकलं जेव्हा आईकडून की रामाला वनात जायला सांगण्यात आलं, तेव्हा भरताची खात्री झाली की रामांकडूनच काहीतरी चुकलं असणार आहे, म्हणून रामाला वनात जायला, कारण न चुकता वनात जायला कशाला सांगेल राज्यव्यवस्था. राजा दशरथ चुकीचं वागणार नाही आहे, रामांकडूनच काहीतरी चुकलंय. पहिल्यांदा काय ऐकलंय, काय विचार केला त्यानं, तत् श्रुत्वा भरतस्त्रस्तो भ्रातृश्चारित्र्य शंकया, रामाच्या चारित्र्यावर त्याला शंका आली आणि म्हणून त्यानं प्रश्न विचारले, स्वस्य वंशस्य महात्म्यात, आपल्या वंशाचं महात्म्य आठवून, अरे अरे राम असा कसा वागला असेल, त्याला वनात जाऊन जाण्यास सांगण्या इतकं वाईट वागला, काय काय वागला ग? कच्चिन्न ब्राह्मण धनं हृतं, एखाद्या गरीब ब्राह्मणाचं धन, शिक्षकाचं, आत्ताच्या भाषेत शिक्षकाचं धन त्या रामाने हरण केलं का? रामाने परस्त्रीकडे वाईट अर्थानं पाहिलं का? रामाने कुणाची स्त्री हरण केली का? रामाने वेदांची म्हणजे घटनेची निंदा केली का? कस्मात सदार दंडकारण्ये भ्राता रामो विवासिता, कुठल्या कारणाने रामानं वनात जायला सांगण्यात आलं, याचा अर्थ सगळ्यांच्या अंतःकरणात काय पक्क होतं, जो राज्यावर बसणार आहे तो चारित्र्यवान असला पाहिजे. आला का मुद्दा लक्षात? की भरत रागावला नाही आहे काही कुणावर, रामाना वनात जायला सांगण्यात आलं याचा अर्थ रामांकडून काहीतरी चुकीचं आणि राम चुकीचं. माणसाला वाईट कधी वाटतं माहिती का? ज्याच्यावर श्रद्धा ठेवली ना तो वाईट आहे कळलं ना की आपल्या श्रद्धेला तडा जातो आणि मग वाईट वाटतं. अरे मी एवढी श्रद्धा ठेवली त्याच्यावर तो असा वागतो वाईट, असं वाटतं माणसाला. आणि सगळ्यांची श्रद्धा एकमेव होती की आमच्या इथे राजा म्हणून जो बसणार आहे तो चारित्र्यवान असला पाहिजे, तो पवित्र असला पाहिजे, तो गरिबांचे हाल न करणारा असला पाहिजे, गरिबांच्या सामान्य लोकांच्या पाठीशी उभा असला, नुसता विरोधी पक्षात असल्यानंतर गरिबांच्या आणि वंचितांच्या शोषकांच्या काय ह्या म्हणतात ना, माझा एक मित्र नेहमी सांगतो या भारतामध्ये म्हणाला, गरिबांची शेतकऱ्यांची वंचितांची कणव असला एकमेव पक्ष आहे म्हणला, विरोधी पक्ष. विरोधी पक्षात कुणी गेलं की सगळेजण हेच गप्पा मारतात म्हटलं, तसं नाही, खरोखर तो चांगला असला पाहिजे. ही सामान्यातल्या सामान्यापासून भरतासारख्या राजपुत्रापर्यंत सगळ्यांची श्रद्धा होती. आणि मग कैकेयींनी सांगितलं, तू काय बोलतोय, तुला कळतंय का राम असं कधी स्वप्नात तरी वागतील का? मी त्यांना सांगितलंय की तुम्ही वनात जा. मग भरताने रागा केला, मग भरताला आईचा राग आला की तू मला विलन केलंस ग कारण नसताना, काही कारण मला विलन तू बनवलंस, आता इथून पुढं कधी कुठल्याही मुलीचं नाव कैकेयी ठेवलं जाणार नाही. कोणीतरी आपल्या मुलीचं नाव कैकेयी ठेवतं का? कैकेयीचा अर्थ चांगला आहे खरं, पण कैकेयी नाही ठेवत कुणी का? तिनं वागूनच असं दाखवलंय किती असो. मला आता तिकडे जायचं नाही, मुद्दा मला सांगायचा आहे असा की सगळी शासन व्यवस्था कशीही असली तरी प्रत्येक शासकाच्या कडून मुख्य जो आहे त्याच्याकडून एकच अपेक्षा लोकांची असायची की तो बुद्धिमान असला पाहिजे, तो पराक्रमी असला पाहिजे, तो चारित्र्यवान असला पाहिजे, तो पवित्र असला पाहिजे. दांभिकतेला महत्त्व त्यावेळेला दिलं जात नसे, नुसतं दाखवीपणाला, दाखवीपणाला काही लागत नाही हो, मी नुसता खोटा खोटा योद्धा आहे, प्रत्यक्षात बॅटल फील्डला गेल्यावर कळतं काय आहे योद्धा.
खोटाकडे म्हणाल काही अर्थ नसतो. आणि हा आग्रह पूर्वी प्रजेचा राजाचा राजे राज्यव्यवस्थेचा होता. आता यानंतर थोडासा आपल्याला विचार करायचा आहे की राजाच्या हाताखाली आणि राजाच्या डोक्यावरती असणारी ऋषी संस्था आणि अमात्य संस्था कशी होती आणि त्यावेळेला इन्स्ट्रुमेंट्स काय काय होती. आधुनिकतेचा थोडासा विचार, काय काय होती इन्स्ट्रुमेंट्स, कसे काय युद्ध करत असत त्यावेळेला लोक, किंवा नुसतं युद्धाचा मुद्दा नाही, रथ कसे होते, वाहनं कशी होती, घरं कशी होती, याचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. साधारण एक तासाने आपण बसू. जय जय रघुवीर समर्थ.